ईएमपीसी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवधूत कल्याणे, स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अगदी काही दिवसांवरती येऊन थांबलेली आहे. सगळ्यांना प्रश्न पडला की महाराष्ट्राच्या भूगोलावरती खूप लेक्चर झाले सर, भारताच्या भूगोलावरती काहीतरी घ्या. चला आज सगळ्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन आपण आज नवीन एक टॉपिक सुरू करतोय, भारताच्या भूगोलाचा, भारताचा प्राकृतिक भूगोल. आणि विशेष तुम्हाला आणखी सांगायचं महत्वाचं म्हणजे काय, व्यवस्थित तुम्ही 1 ते 1.25 तास व्यवस्थित शांतते बसा, कारण 1 ते 1.25 तासामध्ये आपण सगळा आणि सगळा भारताचा प्राकृतिक भूगोल कव्हर करणार आहे, ज्याच्यामधून तुम्हाला सगळ्या काही ज्या काही बेसिक फॅक्च्युअल गोष्टी आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणाऱ्या फॅक्च्युअल गोष्टी आणि सोबत त्याच्या काही महत्वाच्या ट्रिक्स, जिथे तुम्हाला गोष्टी अवघड जातात, शिखर असतील, आणखी काही वेगवेगळे क्रम असतील, शिखरांचा पूर्वेकडून पश्चिमेकडं, दक्षिणेकडून उत्तरेकडं, डोंगर रांगांचा काही क्रम असेल, तर हा ह्या सगळ्या क्रमावरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती छोट्या छोट्या जेवढ्या काही ट्रिक्स मला देता येतील तेवढ्या काही सगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे. व्यवस्थित बघा, चला लेक्चरला सुरुवात करूयात. बेसिक भारताचा प्राकृतिक भूगोल, भारताच्या प्राकृतिक भूगोलात किती घटक आहेत, तर भारताच्या प्राकृतिक भूगोलात हे 5 घटक आहेत. हिमालय पर्वत, ज्याला आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असंही म्हणतो, दुसरी गोष्ट उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, दुसरा भाग, तिसरा भाग भारतीय पठारी प्रदेश, चौथा भाग किनारपट्टीय मैदान आणि शेवटचा भारतीय बेटे, म्हणून हे 5 प्राकृतिक विभाग प्रमुख विभाग आहेत. ह्या 5 प्राकृतिक विभागावरतीच आपल्याला कुठेतरी प्रश्न आलेले दिसतात. ह्या 5 प्राकृतिक विभागामध्ये आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या बघायच्यात आपल्याला. सुरुवात करूयात हिमालय पर्वतापासून. हिमालय पर्वत, हिमालय पर्वतामध्ये बेसिक काय बघायचं, हिमालय पर्वतामध्ये एक ज्या प्रमुख रांगा आहेत, पर्वत रांगा आहेत हिमालयाच्या, त्या बघायच्यात. त्याच्यामध्ये आणखी काही उपरांगा असतील त्या बघायच्यात. त्याच्यातली महत्वाची शिखरं बघायची आहेत. शिखरांचा उंचीनुसार क्रम असेल, शिखरांचा पूर्व पश्चिम क्रम असेल, आणि हिमालयाचं प्राकृतिक विभाजन बघायचं. सिडनी बुराड म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी केलेलं आणि चॅटर्जी यांनी केलेलं विभाजन बघायचं. बेसिक बघूयात. चला किती प्रमुख रांगा आहेत, रांगांचा क्रम बघा. हा सगळा हिमालयाचा जो काही भाग आहे, हा वरचा भाग आपण ट्रान्स हिमालय म्हणून, उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रमुख ज्या हिमालयाच्या रांगा आहेत त्यांचा क्रम बघा. ट्रान्स हिमालय ही पहिली रांग आहे, जी प्रमुख जे मुख्य हिमालय आहे त्या मुख्य हिमालयाच्या उत्तरेकडची रांग आहे, ही ट्रान्स हिमालय म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर ऍक्च्युअल हिमालय सुरू होतो. त्याच्यानंतर ऍक्च्युअल हिमालयामध्ये काय आहे, प्रमुख पहिली रांग जी सलग आहे. ट्रान्स हिमालय संपल्यानंतर जी हिमालयाची जी रांग सलग आहे, मोठी आहे विस्ताराने, तिला आपण बृहद हिमालय म्हणतो किंवा हिमाद्री असंही नाव आहे तिला. त्याच्यानंतर दुसरी जी मधली रांग आहे बृहद हिमालयानंतरची, तिच्या दक्षिणेला असणारी, थोडीशी तुटक आहे पण विस्ताराने बरीच मोठी असणारी, लेसर हिमालय, मध्य हिमालय म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हिमालयात सगळ्यात दक्षिणेकडला, दक्षिणेकडचा जो काही भाग येतो, दक्षिणेकडची जी रांग येते ती तिच्या डोंगर रांगात थोड्या उंचीने कमी आहेत, तुटक तुटक आहेत, नद्यांमुळे ज्याची बरीच झीज झालेली आहे, असा शेवटचा पार्ट आहे शिवालिक. हे 3-4 पार्ट्स. आणि त्याच्यानंतर पूर्वांचल काय मित्रांनो, पूर्वांचल हिमालयाचा जो आपला नॉर्थ ईस्ट मधला विस्तार आहे, नॉर्थ ईस्ट मधल्या काही ज्या काही छोट्या छोट्या डोंगर रांगा आहेत त्याला आपण पूर्वांचल म्हणतो. प्रमुख ह्या 3-4 डोंगर रांगा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. मी म्हणलं ट्रान्स हिमालय काय आहे, हा मुख्य हिमालयाचा भाग नाही, हा वरचा उत्तरेकडचा भाग आहे. ट्रान्स हिमालयामध्येही काही रांगा आहेत, पर्वत रांगा आहेत, त्यांची नावं बघायची, त्याच्यावर त्याच्या सिक्वेन्सवरती आपल्याला 100% प्रश्न विचारला जाईल. हा ट्रान्स हिमालयाचा भाग आहे. फक्त ट्रान्स हिमालयामध्ये बघा, इथं काराकोरम दिसेल तुम्हाला, लडाख दिसेल, झास्कर दिसेल, त्याच्यानंतर कैलास पर्वत रांग म्हणून आहे. ह्या रांगा आहेत, त्या सिक्वेन्स वाईज विचारल्या जातात. ह्यांचा सिक्वेन्स बघूया थोडक्यामध्ये. एक, ट्रान्स हिमालयामध्ये कुठल्या कुठल्या पर्वत रांगा येतात. जो उत्तरेकडचा हिमालयाचा भाग आहे तो ट्रान्स हिमालय, त्याच्यात सर्वात उत्तर दक्षिण क्रम आहे हा, उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम आहे. व्यवस्थित बघा, हे 4 नावं तुम्हाला लक्षात राहिली पाहिजेत. एक, सगळ्यात उत्तरेकडे कोण आहे ट्रान्स हिमालयामध्ये, काराकोरम आहे. त्याच्यानंतर कोण आहे, लडाख. काराकोरमच्या दक्षिणेला कोण आहे, लडाख. त्याच्यानंतर
कैलास पर्वत, त्याच्यानंतर झास्कर पर्वतरांग, ही चार नावं उत्तरेकडून दक्षिणेकडं, काराकोरम असेल, लडाख असेल, कैलास असेल, कैलास पर्वतरांग असेल, झास्कर असेल, ही चार नावं कशी लक्षात ठेवणार? एक बेसिक ट्रिक, शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. काल कैलास झास्कर वरती गेला, काल काराकोरमचं, काल ल लडाख, काल त्याच्यानंतर कैलास आणि झास्कर, ही चार नावं तुम्हाला सोपी व्यवस्थित लक्षात ठेव, एक लाईन लक्षात ठेवा. काल कैलास झास्कर वरती गेला, काराकोरम, लडाख, कैलास आणि झास्कर ह्या ट्रान्स हिमालयामधल्या काही रांगा आहेत. चला थोडासा प्रमोशनचा भाग की स्पर्धाग्राम या ऑनलाईन ॲपवरती भूगोल या विषयाच्या ह्या सगळ्या ऑनलाईन बॅचेस, राज्यसेवा पूर्व, मुख्य, संयुक्त गट ब, क, पूर्व, मुख्य, त्याच्यानंतर सरळ सेवा असतील, येणारी काही PSI डिपार्टमेंटल एक्झाम असेल आणि इतर काही एक्झाम्स असतील, वनसेवा असेल, ह्या सगळ्या बॅचेस भूगोलच्या अवेलेबल आहेत. तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करून आणखी जास्तीची माहिती घेऊ शकता. चला पुढे जाऊयात, आता बघूयात बृहद हिमालय. बृहद हिमालयामध्ये आलात म्हणजे हिमालयाचे जो काही सगळ्यात उत्तरेकडची जी प्रमुख रांग आहे, बृहद हिमालय म्हणा किंवा हिमाद्री म्हणू आपण त्याला, जी एकदम सलग आहे, बऱ्यापैकी सलग आहे, सगळ्यात जास्त उंचीची शिखर त्या हिमालयामध्ये आहेत, त्या रांगेमध्ये बघूयात. त्या रांगेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय विचारलं जाईल की हिमालयामध्ये मग सर्वात उंच शिखरं कुठली कुठली आहेत, त्या शिखरांचा एक क्रम तुम्हाला विचारला जाईल, उंचीनुसार चढता उतरता क्रम लावायला विचारला जाईल. आपण जी काही प्रमुख 5-6, 6-7 नावं आहेत, ती 6-7 नावं आपण व्यवस्थित बघणार आहेत, कारण प्रश्न तिथंच कुठंतरी आलटून पालटून असेल. बघा इथं माउंट एव्हरेस्ट, जगातलं सर्वात उंच शिखर, जगातलं सर्वात उंच शिखर कुठं आहे? हिमालयामध्येच आहे. 8,850 मीटर उंची असणारं नेपाळमध्ये आहे. त्याच्यानंतर येतं कांचनजुंगा किंवा कुठं कुठं कांचनगंगा असंही आहे, तर त्याची 8,598 मीटर जी प्रमुख आहेत. आणखीही काही 8,000 वाली आहेत, पण ही नावं सातत्याने परीक्षेला विचारली गेलेली आहेत. त्याच्यानंतर मकालू म्हणून आहे 8,481 नेपाळमध्ये, त्याच्यानंतर धौलागिरी आहे 8,167 नेपाळमध्ये, नंगा पर्वत आहे 8,126 भारतामध्ये, अन्नपूर्णा 8,091, नंदा देवी 8,717 आणि नामचा बर्वा ही शिखरं आहेत. ही सगळ्यांना कळतात की बाबा चला शिखरं आहेत, ही पाठ लक्षात राहणं, ही तुम्ही जर पाठ करत बसाल तर 1 ते 2 दिवस लक्षात राहतील, जास्तीत जास्त 3-4 दिवशी एखादं मागं पुढं व्हायला सुरू करेल. एक बेसिक ट्रिक सांगेल, तेवढी ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिली 6 ते 7 पर्यंतची नावं तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहतील. कुठली ट्रिक असेल ती? माऊची कामगिरी नाव पूर्ण करते. माऊची कामगिरी पहिला कोण असेल? माउंट एव्हरेस्ट असेल. कोण असेल? माउंट एव्हरेस्ट, माऊची. त्याच्यानंतर कोण असेल? कांचनजुंगा असेल. का? मकालू असेल तुमचा 3 नंबरचा. माउंट एव्हरेस्ट, कांचनजुंगा, मकालू, कोण आहे हा? धौलागिरी आहे 4 नंबरला. कामगिरी नाव म्हणजे कोण आहे? नंगा पर्वत आहे. पूर्ण अन्नपूर्णा, 6 तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहिले. कोण आहेत? नंतर नंदा देवी आणि नामचा बर्वा, ही 2 नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. ही सोपी साधी ट्रिक लक्षात ठेवा की माऊची कामगिरी नाव पूर्ण करते. मा म्हणजे माउंट एव्हरेस्ट, कांचनजुंगा, म म्हणजे मकालू, गिरी म्हणजे धौलागिरी, नाव म्हणजे नंगा पर्वत, अन्न पूर्ण करते म्हणजे अन्नपूर्णा, त्याच्यानंतर राहतात नंदा देवी आणि नामचा बर्वा. ही तुमची उंचीनुसार जो काही सिक्वेन्स आहे, तुम्ही राज्यसेवेलाही बघा, कुठंही बघा, तुम्हाला हीच नावं दिसतील. सातत्याने ह्याच नावांवरती कुठंतरी उंचीनुसार क्रम अरेंज करायला सांगितलाय. हा एक बेसिक एवढी ट्रिक लक्षात ठेवा, साधी सोपी ट्रिक लक्षात ठेवा. ही 6 ते 7-8 नावं तुम्हाला सातत्याने पाठ करण्याची गरज पडणार नाही. एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा की माऊची कामगिरी नाव पूर्ण करते. पुढे जाऊयात. ह्याच्यामध्ये आणखी दुसरी गोष्ट, जर अवघडात अवघड प्रश्न विचारलाच आपल्याला की हिमालयावरती काय प्रश्न असू शकेल, तर महत्वाच्या प्रमुख खिंडी आहेत. ह्या महत्वाच्या खिंडी कुठं कुठं आहेत? जम्मू काश्मीर असेल, हिमाचल असेल, उत्तराखंड असेल आणि सिक्कीम. ह्या 4 राज्यांमधल्या आपल्याला प्रमुख खिंडी बघायच्यात. एक खिंड कुठल्या राज्यात आहे असा एखादा बेसिक प्रश्न येऊ शकेल, किंवा ती खिंड कुठल्या 2 ठिकाणांना जोडते, कुठल्या मार्गांना जोडते, किंवा कुठला मार्ग त्या खिंडीतून जातो. खिंड म्हणजे काय? जिथं थोडीशी उंची कमी झाली आणि दळणवळणासाठी आपण तिथून रोड रस्ते काढले, ती तो भाग म्हणजे खिंड आहे. चला पहिल्यांदा बघूयात बुर्जिला खिंड. आता आपण कुठं बघणार आहे? सगळ्या जम्मू काश्मीर वगैरे ह्या भागातल्या असणाऱ्या सगळ्या खिंडी बघणार आहेत. बुर्जिला कुठं असेल? श्रीनगर ते गिलगिट ह्यांना जोडणारा जो काही मार्ग आहे तो कुठून जातोय? ह्या बुर्जिला खिंडीतून जातो. थोडंसं इथं व्यवस्थित लक्ष द्या, बनिहाल खिंड आहे. बनिहाल खिंड आहे. रिसेंटली आत्ता प्रचंड मोठा बोगदा पाडून ह्या बनिहाल खिंडीमध्ये, प्रचंड मोठा बोगदा पाडून, ज्याला नाव दिलं आपण जवाहर बोगदा,
त्या बोगद्याला नाव दिलं. तो जवाहर बोगदा कुठं आहे? बनिहाल खिंडीमध्ये आहे. तो बोगदा पाडलाय कशासाठी? जम्मू आणि श्रीनगर ही दोन शहरं जोडण्यासाठी, जम्मू आणि श्रीनगर जोडण्यासाठी. मग ही अगोदर जोडलेली नव्हती का? ही जोडलेली होती. ही पारंपरिक एक मार्ग होता तिथं. कुठल्या? तो पारंपरिक मार्ग ह्या पीर पंजाल खिंडीतून जात होता. एक पारंपरिक जो जुना मार्ग होता, तो जुना मार्ग ह्या पीर पंजाल खिंडीतून जात होता. ही पीर पंजाल खिंड जम्मू श्रीनगरला परंपरागत रस्त्यांनी जोडणारी, जुन्या रस्त्यांनी जोडणारी, थोडंसं लांबचं डिस्टन्स होतं. डिस्टन्स कमी करायचंय. बोगदा पाडलाय. तो बोगदा कुठल्या खिंडीमध्ये पाडलाय? बनिहाल खिंडीमध्ये. ही दोन नावं व्यवस्थित लक्षात ठेवा, कधी आला प्रश्न तर इथं असेल. त्याच्यानंतर काराकोरम खिंड लडाख व चीन यांना जोडते. लडाख मधून चीन मध्ये जायचं असेल तर तुम्हाला काराकोरम खिंड पार करावी लागेल. त्याच्यानंतर एक झोजिला म्हणून खिंड आहे. झोजिला, झोजिला मध्ये बघा, श्रीनगर, कारगिल, लेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1D आहे. इथं 10 नाही, 1D आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1D कुठून गेला? ह्या झोजिला खिंडीतून गेला. श्रीनगर, कारगिल, लेहवाला ह्या प्रमुख श्रीनगर मधले आहेत, ज्या एकदम अत्यंत महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आपण त्याच गोष्टी घेतोय इथं. त्याच्यानंतर आपण येऊयात हिमाचल प्रदेशामध्ये. हिमाचल प्रदेशामध्ये सगळ्यात महत्वाची, लक्षात ठेवण्यासारखी खिंड म्हणजे तुम्हाला बारा लाचाला मनाली ते लेह. मनाली तुमचं थंड हवेचं ठिकाण, मनाली ते लेह ही दोन ठिकाणं जोडण्यासाठी तुम्हाला कुठले, ह्या दोन ठिकाणातून तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला या बारा लाभच्याला खिंडीतून जावं लागेल. त्याच्यानंतर येते सिपकीला. सिपकीला हिमाचल प्रदेश ते तिबेटला जाण्याचा मार्ग, ह्या दोन हिमाचल मधल्या. त्याच्यानंतर आपण येऊयात उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये सर्वात महत्वाची एक नितीला म्हणून आहे. नितीला कुठं आहे? उत्तराखंडमधून तिबेटमध्ये जायचंय. तिबेटमध्ये कुठं जायचंय नेमकं? कैलास पर्वत असेल, मानस सरोवर असेल, कैलास पर्वत मानस सरोवराला जायचंय तर कुठल्या खिंडीतून जायचंय? नितीला म्हणून आहे, नितीला. आणि त्याच्यानंतर लिपू लेख म्हणून आहे. लिपू लेख कुठे? उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमधून जर तिबेटमध्ये जायचं असेल आणखी दुसरा मार्ग, एक नितीला, नितीला मधून तुम्ही कैलास पर्वताला जाता. तुमची चारधामची यात्रा आहे, ती चारधामची यात्रा ह्याच खिंडीतून तुम्हाला पार करावं लागेल. कैलास पर्वत आणि मानस सरोवर. त्याच्यानंतर येते लिपू लेख. लिपू लेख कुठं? उत्तराखंड मधून आणखी तिबेटमध्ये जायला दुसरी कुठली खिंड? लिपू लेख. त्याच्यामध्ये सिक्कीममध्ये या नॉर्थ ईस्टमध्ये जा. सिक्कीममध्ये नथुला म्हणून खिंड आहे, भारत आणि चीनला जोडणारी. भारत आणि चीनला जोडणारी नथुला आणि जेलेपला म्हणून आहे. जेलेपला खिंड आहे. कुठली? जेलेपला खिंड. ही सुद्धा सिक्कीममध्ये आहे, महत्वाच्या. ह्या साधारणतः 8 ते 9 खिंडी आहेत महत्वाच्या, व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक शिखरं, त्यांचा उंचीनुसार क्रम असेल पहिली गोष्ट. तिथं आपण एक ट्रिक बघितली. ह्या दुसऱ्या खिंडी आहेत, खिंडींची नावं फक्त. लोकेशन्स तुम्ही एकदा मॅप बघा, ॲटलिस्ट एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅपवरती कुठं कुठं खिंडी आहेत तिथं हायलाईट करून ठेवा. जसं इथं बुर्जीला आहे, झोजीला आहे, बनिहाल आहे, पीर पंजाल आहे, ही अशी जी काही आहेत नावं आहेत खिंडींची, ह्याला मार्क करून ठेवा. ज्या ज्या वेळेस कधी तुम्ही भारताचा भूगोल बघत असाल त्या खिंडी तुम्हाला ऑटोमॅटिक पॉइंट आउट होतील. चला पुढे जाऊयात हिमालयाबद्दल, आणखी बेसिक माहिती घेऊयात हिमालयाबद्दलची. जर विचारलं गेलं तरी विचारला जाऊ प्रश्न, हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे पूर्व पश्चिम विस्तार हिमालयाचा किती आहे? 2400 किलोमीटर आहे. किती? 2400 किलोमीटर. मग दुसरी गोष्ट आणखी काय, इथं मर्ग म्हणजे काय असा प्रश्न कधी कधी विचारला जाऊ शकतो. सोनमर्ग असेल, गुलमर्ग असेल, अशी वेगवेगळी नावं तुम्ही कधी ऐकली असेल जम्मू काश्मीरचं, ज्यावेळेस नाव येतं. मर्ग म्हणजे काय? हिमालयाचा मध्य हिमालय आहे. हिमालयाचा जो काही मधला भाग आहे, लेसर हिमालय आहे. ह्या लेसर हिमालयाच्या दक्षिण उतारावर, लेसर मध्य हिमालय किंवा हिमालयाची जी दुसरी रांग आहे, बृहद हिमालय, मध्य हिमालय, मध्य हिमालयाच्या दक्षिण उतारावरती काही गवताची कुरणं आहेत. प्रचंड मोठी मोठी कुरणं असणारा जो काही भाग आहे, गवताची कुरणं असणारा, त्याला काश्मीरमध्ये मर्ग म्हणून ओळखतात. मग वेगवेगळे नावं पडले त्याला, सोनमर्ग असेल, गुलमर्ग असेल. जम्मू काश्मीरमधील गवताची कुरणं कुठल्या नावाने ओळखली जातात? मर्ग. सोनमर्ग असेल, गुलमर्ग असेल. त्याच्यानंतर डून प्रदेश म्हणून एक एरिया आहे. डून प्रदेश, देहरादून असेल, पाटली डून असेल, हे जे काही डून प्रदेश आहे. डून प्रदेश म्हणजे काय आहे? ज्यावेळेस तुम्ही हिमालयामध्ये बघता, हिमालयामध्ये एका भागातून वर जायला तुम्हाला खोल दरी दिसते. एका बाजूला एक उंच भाग आहे, मध्ये खोल दरी आहे, परत इकडं परत उंच भाग आहे. ही खोल दरीची खोली कशी आहे? जास्त आहे. पण ज्या ज्या ठिकाणी, असे काही ठिकाण आहेत तिथं ही जी काही दरी आहे ह्या दरीची खोली थोडीशी कमी झालेली आहे. दरीची खोली काय झाली आहे? दरीची खोली कमी झाली आहे. अशी कमी खोल असणाऱ्या ज्या काही अरुंद आहेत, पण ह्यांची रुंदी जास्त नाही आहे. रुंदी
रुंदी पण ह्यांची कमीच आहे. बघा डेफिनेशन काय सांगते, लेसर हिमालया, लेसर हिमालया म्हणजे मध्य हिमालय आणि शिवालिक, ह्या शिवालिक ह्यांच्या दरम्यानमध्ये सखल तळ असणारा, सखल म्हणजे कमी खोलीचा भाग आहे, सखल तळ असणारा आणि कमी रुंद आहे, ही रुंदी थोडीशी कमी आहे, खोली पण कमी आहे, रुंदी पण कमी आहे, असे काही सपाट भाग निर्माण झालेत. ह्या भागावरती वेगवेगळी शहरं वसली आहेत, जसं डेहराडून असेल, पाटलीडून असेल, कोटलीडून असेल, ही वेगवेगळी शहरं बसली आहेत. ह्यालाच आपण काय म्हणतो, हा जो काही भाग आहे कमी खोलीचा आणि कमी रुंदीचा जो काही भाग आहे त्याला आपण डून प्रदेश म्हणतो. डून प्रदेश कुठं आहेत, हिमालयाची जी मधली रांग आहे, मध्य हिमालया आणि शिवालिक ह्या दोघांच्या मध्ये हा डून प्रदेश आढळतो. तुम्हाला प्रश्न विचारला कधी तर. त्याच्यानंतर येतं हिमालयाचं प्रादेशिक वर्गीकरण, की कुठल्या दोन नद्यांच्या मध्ये जो काही हिमालयाचा एरिया आहे त्याला कुठल्या नावाने ओळखलं जातं. डॉक्टर सिडनी बुराड म्हणून आहे, त्या सिडनी बुराडनी सगळ्यात पूर्वेला जर बघितलं तर इथं सिंधू नदी आहे, सगळ्यात पूर्वेला कोण आहे, सिंधू नदी आहे, आणि सगळ्यात पश्चिमेला कोण आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, सगळ्यात पश्चिमेला कोण आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे. ह्या सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये प्रादेशिक वर्गीकरण केलंय हिमालयाचं. मग ते प्रादेशिक वर्गीकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जर कधी आलं तर, कुठल्या दोन नद्यांच्या मध्ये आहे ते. बघा आता सिंधू नदीपासून सुरुवात करूयात आपण. सिंधू नदी, सिंधू नदी ते तिच्या पूर्वेला जा तुम्ही, सतलज नदी आहे इथं, इथं सतलज नदी आहे. सिंधू नदी ते सतलज नदी मधला जो काही हिमालयाचा भाग आहे त्याला आपण पंजाब हिमालया किंवा जम्मू हिमालया, जम्मू काश्मीर हिमालया म्हणा, कारण पंजाब राज्याचाही भाग येतो मोठ्या प्रमाणामध्ये, जम्मू काश्मीर राज्याचाही भाग येतो ह्याला. हा जो काही पहिला पार्ट आहे, नद्या व्यवस्थित नावं लक्षात ठेवा. सिंधू नदी ते सतलज नदी ह्या दोन नद्यांच्या मधला जो काही भाग आहे त्याला जम्मू काश्मीर किंवा पंजाब हिमालया म्हणा. चला पूर्वेकडे जा, सिंधू ते सतलजचा भाग झाला. सतलज नंतर इथे काली नदी दिसते तुम्हाला, कुठली, काली नदी, सतलज ते काली हा जो काही पट्टा आहे मधला, सतलज ते काली त्याला काय म्हणतात, कुमाऊ हिमालय, उत्तराखंडचा भाग येतो. उत्तराखंड, उत्तराखंडी शब्द हा कुमाऊ हिमालय. कुठला, सतलज नदी, इथून सतलज नदी, ही सतलज नदी ते काली हा भाग. त्याच्यानंतर पूर्वेकडे जा, काली ते तिस्ता, काली ते तिस्ता ह्या दोन नद्यांमधला जो काही भाग आहे हा काली ते तिस्ता, जास्तीत जास्त भाग नेपाळ देशाचा येतो म्हणून त्याला आपण नेपाळ हिमालया म्हणतो. एक सिंधू ते सतलज, पंजाब किंवा जम्मू काश्मीर हिमालया, पंजाब सॉरी सतलज ते काली, त्याच्यानंतर कुमाऊ हिमालया, काली ते तिस्ता, नेपाळ हिमालया, आणि शेवटचा पार्ट राहिला तिस्ता नदी. कुठली, तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतचा भाग, आसाम भाग, आसाम राज्याचा भाग येतो म्हणून आसाम हिमालय असं म्हटलं जातं. हे प्रादेशिक वर्गीकरण आहे. पंजाब हिमालया कुठल्या दोन नदी दरम्यानचा भाग आहे, किंवा कुमाऊ हिमालया कुठल्या दोन नदी दरम्यानचा भाग आहे, किंवा नेपाळ आसाम हिमालया कुठल्या दोन नदी दरम्यानचा भाग आहे, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये साधा सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस हे नदींचे नावं लक्षात ठेवा, सिंधू ते सतलज, सतलज ते काली, काली ते तिस्ता, तिस्ता ते ब्रह्मपुत्रा नदी. चला पुढे जाऊयात. आणखी आणखी काय शेवटचा पॉईंट आणखी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ही जी काही शिखरं दिसत आहेत सगळी तुम्हाला, ही सगळी प्रमुख प्रमुख शिखरं आहेत. ह्या शिखरांचा आपण उंचीनुसार जर क्रम बघितला, उंचीनुसार 6-7 शिखरं आपण बघितली जी महत्वाची आहेत, तुम्हाला पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व क्रम अवघडात अवघड विचारला जाऊ शकतो. बघा आपल्याला मग कुठली कुठली आहेत, पूर्वेकडून सुरू करूयात आपण. पूर्वेकडून बघा, नामचा बरवा असेल, त्याच्यानंतर कांचनजुंगा किंवा कांचनगंगा, त्याच्या परत पश्चिमेला मकालू, त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट, त्याच्यानंतर मनासलू, त्याच्यानंतर अन्नपूर्णा, इथं दिले आहेत खाली धवलागिरी, त्याच्यानंतर नंदादेवी, कामेत आणि त्याच्यानंतर नंगा पर्वत. गशेरबुरुम असेल, मशेरबुरुम असेल, केटू वगैरे असतील, पण आपल्याला ही जी काही आहेत ही महत्वाची आहेत, ही याच्यामधली व्यवस्थित जरी लक्षात राहिली त्यावं तरी आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मग ही जी काही आहेत ही नावं परत तुम्हाला आठवत नाही की सर नावं कशी लक्षात ठेवायची, एवढी 2 दिवस राहतील, 4 दिवस राहतील, परत विसरून जातील, परत आपण त्याच्यासाठी एक छोटीशी शॉर्ट ट्रिक देणार. कुठली देणार, की बघा आणखी एकदा नावं रिपीट करतो आणि मग शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. नामचा बरवा असेल सर्वात पूर्वेला, सर्वात पूर्वेला, पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललोय. नामचा बरवाच्या पश्चिमेला कांचनजुंगा, मकालू, माउंट एव्हरेस्ट, मनासलू, अन्नपूर्णा, धवलागिरी किंवा धवलगिरी, नंदादेवी आणि त्याच्यानंतर नंगा पर्वत.
ह्याच्यातली बेसिक आपल्याला इथंपर्यंत जरी व्यवस्थित लक्षात राहिली अन्नपूर्णापर्यंतची तरी ठीक आहे. धवलगिरी किंवा नंदादेवी हे दोन एक दोन नावं आपण व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो की शेवटी कोण आहे. एवढी जरी आपल्याला ही 5-6-7 नावं लक्षात राहिली, बघा ट्रिक काय सांगते आपल्याला, शॉर्ट ट्रिक काय सांगते, ही नावं पूर्वेकडून पश्चिमेकडे सिक्वेन्स आहे. बघा काय सांगते, पूर्वेकडील बर्वेंची कांचम माऊ, पूर्वेकडील बर्वेची, पूर्वेकडून म्हणजे आपण पूर्वेकडून सुरू करतोय, बर्वेंची, बर्वेंची म्हणजे नामचा बरवा, कांचम माऊ, कांचम म्हणजे कांचन जुंगा आणि त्याच्यानंतर म म्हणजे मकालू, नामचा बरवा, कांचन जुंगा, मकालू, माऊ म्हणजे, माऊ म्हणजे काय परत आणखी माउंट एव्हरेस्ट आला, म्हणजे बघा पूर्वेकडे जातोय का आपण, नामचा बरवा, कांचनजुंगा, म म्हणजे मकालू, त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट, मन, मन म्हणजे मनासलू आहे का बघा, माउंट एव्हरेस्ट नंतर मनासलू, त्याच्यानंतर मन पूर्ण, अन्नपूर्णा, बर्वेंची कांचम माऊ मन पूर्ण लावून कामगिरी करते, कामगिरी मनासलू, अन्नपूर्णा आणि त्याच्यानंतर कामगिरी म्हणजे धवलगिरी किंवा धवलागिरी, त्याच्यानंतर नंदादेवी, नंदादेवी नंतर कामेत आणि नंगा, हे दोन तीन नावं शेवटचे तुम्हाला व्यवस्थित थोडंसं लक्षात ठेवा. पण आपली ट्रिक आपल्याला कुठंपर्यंत सांगते, ह्या धवलगिरीपर्यंत सांगते, त्याच्यानंतर नंदादेवी, कामेत आणि नंगा पर्वत, ही तीन नावं उरतात फक्त आपल्यासाठी. ही ट्रिक, पूर्वेकडील बर्वेंची कांचम माऊ मन पूर्ण लावून काम करते, कामगिरी करते, पूर्वेकडील बर्वेंची कांचम माऊ मन पूर्ण लावून कामगिरी करते, बर्वेंची म्हणजे नामचा बरवा, कांचनजुंगा, मकालू, माउंट एव्हरेस्ट, मनासलू, अन्नपूर्णा, धवलगिरी किंवा धवलागिरी, ही पूर्वेकडून पश्चिमेकडे ह्यांची सोपी व्यवस्थित ट्रिक लक्षात ठेवा. पाठ करायची गरज पडणार नाही, एक एक वाक्य लक्षात ठेवा, एक वाक्य तुमचे 6-7 नावं पाठ करण्याचं टेन्शन मिटवतं, हे वाक्य कायमस्वरूपी लक्षात राहतात आपल्या, कधीच विसरत नाहीत आपण. चला पुढे जाऊयात, दुसरा प्राकृतिक विभाग येतो आता इथं. जेवढे काही महत्वाचे आहेत, मी तुम्हाला म्हणलं प्राकृतिक विभागामध्ये जेवढे काही महत्वाचे आहेत तेवढ्या गोष्टी बघणार आहेत. चला गाळाच्या मैदानामध्ये या आता. दुसरी गोष्ट, उत्तरेकडील गाळाच्या मैदान आहे, दुसरा प्राकृतिक विभाग. काय प्रश्न विचारला जाईल, सगळ्यात बेसिक प्रश्न, गाळाच्या मैदानाचे चार भाग आहेत, चार भाग आहेत, ह्याच्यावरतीच प्रश्न विचारले गेलेत सातत्याने. बघा कुठला भाग आहे, पहिला भाबरचा, म्हणजे पर्वतरांगा संपल्या, पर्वताच्या उतारापासून मैदानी भाग सुरू होतो, मग मैदानी भागामध्ये पहिला सगळ्यात उत्तरेकडचा भाग येतो भाबर. भाबरच्या दक्षिणेला तराई, तराईच्या दक्षिणेला भांगर, भांगरच्या दक्षिणेला खादर. हे असे स्टेप बाय स्टेप लिहिले, ही डिझाईन गेली नाहीये, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे की भाबरच्या दक्षिणेला तराई आहे, तराईच्या दक्षिणेला भांगर आहे, भांगरच्या दक्षिणेला खादर. मग हे चार नावं लक्षात ठेवायची कसे, कोण शॉर्ट ट्रिक, परत आपली शॉर्ट ट्रिक वापरा. भात भंगार खातो, भात म्हणजे काय, भाबर तराई, भाबर तराई, भंगार आणि खादर, भात भंगार खातो. हे बेसिक शॉर्ट ट्रिक, ही चार नावं परत पाठ करत बसू नका, कारण ही हा जो काही सिक्वेन्स आहे हाच दक्षिण उत्तर किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्स मधीच ही नावं आहेत. भात भंगार खातो, भात म्हणजे भाबर तराई, भांगर आणि खादर. मग ही चार नावं काय आहेत, बेसिक कधी एखादा वन लाइनर प्रश्न विचारला गेला ह्याच्यावरती, तर ही चार नावं आपल्याला आली पाहिजेत. ही त्याची डायग्राम आहे. हिमालय, हिमालय पर्वताचा पायथा जिथं संपतो, शिवालिकच्या डोंगररांगा संपतात, शिवालिकच्या दक्षिणेनंतर सुरुवात अगोदर कशापासून होते, भाबर, भाबरच्या दक्षिणेला कोण आहे, तराई, तराईच्या दक्षिणेला कोण आहे, भांगर आहे, भांगरच्या दक्षिणेला कोण आहे, खादर आहे. ही बेसिक डायग्राम आहे त्या गोष्टीची, जी जो सिक्वेन्स आहे तो. जर कधी तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला ह्या चार गोष्टींचा, तर तो एक शॉर्ट ट्रिक आपली जुनी लक्षात ठेवा, भात भंगार खातो, येतं लक्षात. चला पुढे जाऊयात, कंपॅरिझन बघूयात भाबर आणि तराईमध्ये काय. भाबर म्हणजे काय नेमकं, ज्या वेळेस पर्वतीय प्रदेशातून नद्या मैदानी प्रदेशामध्ये उतरायला सुरू करतात, ज्या वेळेस पर्वतीय प्रदेशातून मैदानी प्रदेशात उतरतात, उतार कमी होतो, उतार कमी झाला की नदीच्या पाण्याचा स्पीड कमी होतो, स्पीड कमी झाला की नदीची वहन करण्याची क्षमता, गाळ वाहून, मोठा गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी होते, मोठा गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी झाली रे झाली की जे काही दगडगोटे आहेत, हे दगडगोटे सगळे इथे निक्षेपित केले जातात. जाडे भरडे दगडगोटे ह्या भागातून जे वाहत आणलेत, ह्या भागातून जे वाहत आणलेत, ते इथं निक्षेपित केले जातात. आणि ज्यावेळेस हे दगडगोटे इथं संचयित होतात, निक्षेपित होतात, त्यांच्यापासून एक बेल्ट बनतो, एक पट्टा बनतो, त्याला काय म्हणतात, भाबर म्हणतात.
बाबरच्या दक्षिणेला कोण येणार आहे? बाबरच्या दक्षिणेला येतो तराई. मग आता जर मोठे मोठे दगड गोटे सगळे बाबरमध्ये संचयित होत असतील तर तराईमध्ये काय येईल? जे काही छोटे छोटे दगड गोटे आहेत, छोटे छोटे मातीचे कण असतील, दगडगोट्यांचे तुकडे असतील, हे कुठे निक्षेपित होणार आहेत? जसं आणखी मैदानी प्रदेशामध्ये नदी येईल, तिचा उतार आणखी कमी होईल, उतार जसा कमी झाला परत तिची वहन करण्याची कॅपॅसिटी कमी झाली. कॅपॅसिटी कमी झाली ह्याचा अर्थ काय आहे? गाळ तिथंच सोडायला सुरुवात झाली. जो जड मोठा जड गाळ आहे तो गाळ इथं. भाबर भाबर कुठे आहे? सॉरी, तराई कुठे आहे? भाबरच्या दक्षिणेला आहे. तराईमध्ये काय आहे? तराईमध्ये छोटे छोटे दगड गोटे. ह्या भाबरमध्ये काय केलंय? मोठे मोठे दगड गोटे निक्षेपित केलेत. तर भाबरच्या पुढं आणखी नदी गेली. भाबरच्या पुढं गेली म्हणजे कुठं? खाली आणखी मैदानी प्रदेशात गेली. उतार कमी झाला. उतार कमी झाला की वहन कॅपॅसिटी कमी झाली आणि गाळ पुन्हा छोटा छोटा जो गाळ असेल ह्या भागामध्ये, बारीक वाळू असेल, लहान दगड गोटे असतील, ह्या दगड गोट्यांचं संचयन करते ह्या भागामध्ये. इथं हा भाग आहे तुमचा तराईचा. छोटे छोटे वाळूचे कण असतील, मातीचे कण असतील, छोटे छोटे दगड गोटे असतील, ह्या भागामध्ये निक्षेपित करायला सुरुवात होतं. ह्या भागामध्ये निक्षेपित करून तराईचा बेल्ट बनतो इथं. हे दोन झाले भाबर, तराई. आता भंगारकडे जाऊयात किंवा भांगरकडे जाऊयात. कुठं जाऊयात? भांगरकडे जाऊयात. भांगर म्हणजे काय? तुम्हाला बेसिक प्रश्न इथंच विचारला जाईल ह्याच नावावरती. भांगर मैदान म्हणजे काय? भांगर नदीचा जुना काळ, म्हणजे ज्यावेळेस नदी जुन्या काळामध्ये आठवा, जिथं ज्यावेळेस 1,000-2,000 वर्षापूर्वी नदीचं पात्र प्रचंड मोठं असेल. 1,000-2,000-3,000 वर्षापूर्वी नदीचं पात्र आठवा, प्रचंड. जर तुम्ही इमॅजिन केलं तर आज जेवढं नदीचं पात्र आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं पात्र नदीचं असेल त्यावेळेस. त्यावेळेस जेव्हा नदीला प्रचंड पाणी असेल, पूर येत असेल, तर ते पुराचं पाणी 100-200-400-500 किलोमीटरवरती पसरत असेल. त्यावेळेस त्या काळामध्ये तिथं गाळ पसरलेला आहे नदीचा. पण आता नदीचे पात्र लहान झालेत. आता नदी तेवढ्या लांबपर्यंत जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. मग तिथं आज जिथं अगोदर 200-300 किलोमीटरवरती नदीचं पाणी जाऊ शकत होतं, तिथं आज नदीचं पाणी जाऊ शकत नाही. तिथं नदीचा गाळ आज सध्या जाऊ शकत नाही. तिथं कुठला गाळ आहे? तिथं जुनाच गाळ आहे. तिथं जुनाच गाळ आहे. त्या जुन्या गाळाचं जे काही मैदान आहे त्याला आपण भांगर म्हणतो. भांगर ते तराईच्या दक्षिणेला येतं. भांगर, भांगर म्हणजे काय? जुन्या गाळाचं मैदान. मग आज नदीचं पात्र जिथं आहे किंवा 50-100 वर्षापूर्वी नदीचं पात्र जिथं होतं, त्या नदीच्या पात्रातून पाणी बाहेर चाललंय. आज कोल्हापूरची परिस्थिती आठवा किंवा 2019 कोल्हापूरची परिस्थिती, सांगलीची परिस्थिती आठवा. नदी पात्रातून पाणी प्रचंड 4-5-10 किलोमीटरवरती पसरत गेले बाहेर. ज्यावेळेस नदी पात्रातून पुराचं पाणी बाहेर जातं, सोबत गाळ पण वाहून जातं. गाळ पण असतो सोबत. पण ज्यावेळेस पाण्याचा स्पीड एकदम, पाणी सायलेंट होतं कुठंतरी जाऊन, त्यावेळेस गाळ तिथं साचतो, पाणी निघून जातं आणि नवीन गाळ तिथं बनतो. ते जे नवीन गाळाचं मैदान आहे त्याला खादर म्हणतो आपण. नवीन गाळाचं जे काही मैदान असेल त्या नवीन गाळाच्या मैदानाला आपण खादर असं म्हणतो. चला, भंगार. आणखी 1-2-3 पॉईंट्स आहेत इथं. भाबर, तराई, भांगर, खादर. त्याच्यानंतर 1-2-3 पॉईंट्सवरती प्रश्न विचारलाय. आणखी इथं काय? कंकर म्हणजे काय आहे? डेफिनेशन विचारली आहे एकदा कंकरची. कंकर म्हणजे काय? भांगर प्रदेशातील, कुठल्या भांगर प्रदेशातील म्हणजे जुन्या गाळाच्या एरियातील काही ठिकाणी अशुद्ध प्रकारच्या चुनखडीचे थर किंवा खडे आढळतात. कुठले? चुनखडीचे अशुद्ध प्रकारची चुनखडी कुठल्या एरियामध्ये आढळते? भांगरची मैदाने जिथं जिथं आहेत, जुन्या गाळाची मैदाने जिथं जिथं आहेत, तो जो काही थर आहे चुनखडीचा, त्या चुनखडीच्या थरांना उत्तर प्रदेशामध्ये कंकर असं म्हटलं जातं. दुसरी टर्म काय विचारली जाते? रेह किंवा कल्लर म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं? कंकर वरती प्रश्न येऊन गेला मित्रांनो. प्रश्न आला तर रेह किंवा कल्लर वरती सोपा वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. रेह किंवा कल्लर म्हणजे काय? बघा, कुठल्या प्रदेशामध्ये? भांगरच्या प्रदेशात. कुठल्या प्रदेशात? भांगरच्या प्रदेशात. भांगरच्या प्रदेशात कशाची समस्या झाली आहे? अतिसिंचन झालंय. जास्तीत जास्त पाण्याचा वापर झालाय ऊसासारख्या पिकासाठी. अतिसिंचनामुळे पाण्याच्या निचऱ्याच्या समस्या निर्माण झाल्यात आणि ह्या समस्यांमुळे काय झालंय? जमिनीचा भाग क्षारयुक्त भाग निर्माण झालाय. अतिरिक्त जलसिंचन झालं की जमीन क्षारयुक्त बनायला सुरू होते आणि हा जो काही क्षारयुक्त भाग निर्माण झालाय कुठं? भांगरच्या एरियामध्ये, जुन्या गाळाच्या एरियामध्ये. त्यालाच जो काही क्षारयुक्त भाग आहे त्याला रेह किंवा कल्लर असं म्हणतो. ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सुरुवातीच्या 4 बाबी. त्याच्यानंतर बेसिक बेसिक बघूयात. राजस्थानचं मैदान आहे. राजस्थानच्या मैदानाला आपण सध्या काय म्हणतो?
भारतीय महावाळवंट म्हणतो. जर कधी प्रश्न आला की भारतीय महावाळवंट आहे, जगातलं कितवं मोठं वाळवंट आहे, तर जगातलं सातव्या क्रमांकाचं मोठं वाळवंट आहे. जगातल्या सातव्या क्रमांकाचं वाळवंट आहे. त्याला दुसरं नाव काय, लवण सागर म्हणतो. लवण म्हणजे मीठ, लवण सागर म्हणजे मिठाचा समुद्र असं म्हणतो आपण. कुणाला, भारतीय महावाळवंट, ज्याला आपण राजस्थानचं मैदान म्हणतो. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. एक, मरुस्थळीचा प्रदेश म्हणजे काय आहे, आणि राजस्थान बागरचा प्रदेश काय आहे. मरुस्थळी आणि राजस्थान बागर, हा राजस्थानचा जर नकाशा बघितला आपण, ही राजस्थानची बॉर्डर बघितली आपली पाकिस्तान सोबतची, तर हा जो काही पश्चिमेकडचा जर रेड कलरचा भाग दिसतो ना, हा रेड कलरचा हा भाग आहे, हा प्रचंड वाळवंटी भाग आहे. पाण्याचं प्रमाण एकदम अत्यंत कमी आहे. जैसलमेर असेल, गंगानगर असेल, हे जिल्हे आहेत एकदम पश्चिमेकडचे जिल्हे. बघा, राजस्थानमधले वाळवंटी भाग आहे, पर्जन्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, अत्यंत शुष्क प्रकारचं हवामान आहे, प्रचंड उष्णता आहे. हा जो काही राजस्थानचा पश्चिमेकडील वाळवंटी भाग आहे, हा जो काही रेड कलरनी दिसतोय तुम्हाला, हा रेड कलरचा भाग आपण काय म्हणतो राजस्थानमध्ये, एकदम शुष्क भाग राजस्थानचा पश्चिमेकडचा, त्याला मरुस्थळी म्हणतो. राजस्थानचा एकदम पश्चिमेकडचा शुष्क भाग, पर्जन्य अत्यंत कमी आहे आणि तापमान जास्ती आहे, तो मरुस्थळी प्रदेश. त्याच्यानंतर मग दुसरी टर्म विचारली जाते, राजस्थान बागर काय आहे. राजस्थान बागर म्हणजे काय, इथं ह्या मरुस्थळीच्या पूर्वेला थोडस नद्या आहेत, काही नद्यांचं पाणी आहे. दुसरी गोष्ट, थोडस पर्जन्यमान जास्ती आहे, म्हणून ह्या भागामध्ये थोडस काय आहे, वनसंपत्ती थोडीशी अल्प प्रमाणामध्ये ह्याच्या तुलनेने चाललंय आपलं. मरुस्थळी तर एकदम शुष्क आहे, मरुस्थळीच्या तुलनेने बघा, मरुस्थळी आणि अरवली पर्वत यांच्या मधला भाग, कारण इथं लगेच अरवली पर्वत आहे तुमचा, इथं खाली अरवली पर्वत आणि मरुस्थळी, अरवली पर्वत आणि मरुस्थळी ह्यांचा जो काही मधला भाग आहे तो तुलनेने कमी शुष्क आहे, कमी शुष्क आहे, त्याला आपण काय म्हणतो राजस्थान बागर. जो जास्ती शुष्क आहे तो मरुस्थळी, मरतोच माणूस तिकडे गेल्यानंतर, म्हणून मरुस्थळी. आणि त्याच्यानंतर जो कमी शुष्क आहे, थोडस पाण्याचं प्रमाण अवेलेबल आहे, इथं नद्या आहेत, थोडी शेती केली जाऊ शकते, असा भाग म्हणजे राजस्थानचं बागर मैदान. राजस्थानचं बागर कशासाठी प्रसिद्ध आहे, मिठाच्या सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे राजस्थान बागरचा प्रदेश. त्याच्यानंतर बघूयात पंजाब हरियाणाचं मैदान. पंजाब हरियाणाच्या मैदानामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात, पंजाब हरियाणाच्या मैदानातल्या प्रमुख नद्या लक्षात ठेवायच्यात, आणि त्या नद्यांनी कुठले दोआब बनवलेत, ह्या दोन गोष्टी व्यवस्थित परीक्षेला बघायच्यात. चला, पंजाब कुठे, पंजाब सिंधू नदीच्या पूर्वेला आणि सतलज नदीच्या पश्चिमेला. सिंधू ते सतलज मधला जो काही पट्टा आहे, यमुना नदीच्या मधला पट्टा, हा पंजाब हरियाणाचं मैदान आहे. मैदान कशामुळे निर्माण झालं, हे नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांमुळं. हा प्रमुख भाग कशाचा आहे, भांगरचा आहे. जुन्या गाळाचं मैदान आहे जवळजवळ सगळं. जास्तीत जास्त भाग कसा आहे, भांगरचा आहे, जुन्या गाळाचा आहे. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापूर्ण मैदान निर्माण झालंय. मग कुठल्या नद्या आहेत प्रमुख ह्या मैदानी भागामध्ये, हे पंजाब राजस्थानच्या भागामध्ये प्रमुख सहा नद्या आहेत, सिंधू आणि तिच्या उपनद्या. ही सहा नावं तुम्हाला व्यवस्थित उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवायचा आहे. सिंधू नदीपासून ते सतलज नदीपर्यंत, बियास नदीपर्यंत तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचा आहे. पहिली कुठली नदी असेल, सिंधू. इथं बघा सिक्वेन्स दिलाय, सिंधू, सिंधू नंतर कोण आहे, झेलम, झेलम नंतर कोण आहे, चिनाब, चिनाब नंतर कोण आहे, रावी, रावी नंतर. दिसायला जरी सतलज इथं दिसत असेल, तर उगम स्थान वरती आहे सतलजच, म्हणून रावी, त्याच्यानंतर बियास आणि मग सतलज. कारण बघा, बियास इथून उगम पावते आणि इकडे येते, आणि सतलज त्याच्या दक्षिणेला उगम पावते आणि इकडे येते, म्हणून बियास आणि मग सतलज. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, ही चार कॅपिटल्स, इनिशियल्स लेटर लक्षात ठेवा, SJCRBS. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, ही एक सहा, ही जी कॅपिटल्स लक्षात ठेवलात, SJCRBS. SJCRBS सुरुवात पण यस पासून आहे, शेवट पण यस पासून आहे. सतलज, सिंधू आणि सतलज मध्ये JCR किंवा इथं JCB मध्ये फक्त R आहे, इनिशियल S, शेवटी S.
एस जे सी आरबीएस सिंधू झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज ही सहा नावं. मग ह्या नद्यांनी दोआब निर्माण केलं. दोआब म्हणजे काय? दोन नद्यांच्या मधला जो काही भाग आहे. समजा इथं सिंधू आहे आणि त्याच्या खाली झेलम आहे. ह्या दोन नद्यांच्या मध्ये इथं काहीतरी भाग आहे. दोन नद्यांच्या भागामधल्या प्रदेशाला आपण दोआब म्हणतो. इथं तर पाच नद्यांनी बनलेला एरिया आहे. पाच नद्यांनी म्हणून पंजाब. पंजाबला पंजाब काबर म्हणतात? पाच नद्यांच्या मधला भाग आहे म्हणून पंजाब. मग आता ही कुठली कुठली दोआब निर्माण करतात? सिंधू ते झेलमच्या मध्ये काही एरिया दिसतोय हा, हा एक दोआब असेल. झेलम आणि चिनाबच्या मध्ये काही भाग दिसतोय तो एक वेगळा दोआब असेल. ह्या प्रत्येक दोआबला नाव आहेत. ह्या दोआबवरती प्रश्न विचारलेत आयोगाने आणि आपल्याला कोणत्या दोन नद्यांच्या मधला जो काही भाग आहे दोआबचा त्याला काय म्हणतात हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. चला नद्यांचे दोआब बघूयात आपण. पहिली कोण असेल? बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊयात आपण. उत्तरेकडे कोण आहे? सिंधू. सिंधू नंतर कोण आहे? झेलम. मग सिंधू आणि झेलम ह्या दोन नद्यांच्या मधला जो काही दोआब आहे त्याला काय नाव आहे? सिंध सागर. सिंधू आणि झेलमच्या मधला जो काही एरिया आहे त्याला सिंध सागर. त्याच्यानंतर झेलम चिनाब, छाज नाव आहे त्याला. झेलम आणि चिनाब छाज नाव आहे. मग चिनाब रावी ह्या दोघांच्या मधला कोण आहे? रेचना. त्याच्यानंतर रावी आणि बियास ह्याच्यामधला कोण आहे? बारी. आणि बियास आणि सतलज मधला कोण आहे? बिस्त. नावं कशी लक्षात केली आहेत बघा. सिंधू आणि झेलम सिंध सागर, झेलम आणि चिनाब छाज हे दोघांची इनिशियल घेतली आहेत. त्याच्यानंतर चिनाब आणि रावीचं, चिनाबचं ची रावीचं रा रेचना नाव दिलंय. त्याच्यानंतर रावी आणि बियास, रावीचं र आणि बियासचं ब बारी, बियासचं ब आणि सतलजचं स त बिस्त दोआब. बिस्त दोआब तुम्हाला विचारला जाईल. बिस्त दोआब कुठल्या दोन नद्या दरम्यानचा आहे? रेचना दोआब कुठल्या दोन नद्यांच्या दरम्यानचा आहे? ही व्यवस्थित पाच ती सहा नावं लक्षात ठेवा. नद्या सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवलात ना, सिंधू झेलम चिनाब रावी बियास सतलज, तुम्हाला ही दोआब ऑटोमॅटिक लक्षात येतील. कारण सिक्वेन्स वाईज तोच आहे. परत सिक्वेन्स तसाच असेल दोआबचा, पण नद्यांच्या सिक्वेन्सनुसार असेल. चला पुढे जाऊयात. गंगेचं मैदान. गंगेच्या मैदानात सगळ्यात जास्त काय बघायचं आपल्याला? महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं काय गंगेच्या मैदानामध्ये? आपल्याला त्रिभुज प्रदेश बघायचा. त्रिभुज प्रदेश सगळ्यात महत्वाची गोष्ट. कुठला त्रिभुज प्रदेश आहे? या गंगेच्या मैदानाच्या एकदम दक्षिणेला ज्यावेळेस गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळायला जाते, अनेक फाटे फोडते, अनेक फाट्यांच्या मार्फत ती बंगालच्या उपसागराला मिळते, तिथं ती जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण करते. तो त्रिभुज प्रदेश कुठला आहे? जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण करते त्याचं नाव आहे सुंदरबन. जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश, प्रश्न येऊन गेलाय कंबाईनला ह्याच्या अगोदर की जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश कुठला आहे? सुंदरबन. कुठली नदी निर्माण करते? गंगा नदी निर्माण करते. मग कुठं आहे त्याचा विस्तार? भारत आणि बांगलादेशामध्ये, दोन्ही देशामध्ये ह्या सुंदरबनचा विस्तार आहे. प्रामुख्याने ह्याला सुंदरबन काबर नाव दिलंय? हा जो काही त्रिभुज प्रदेश आहे गंगा नदीने निर्माण केलेला, इथं सुंदरी नावाची वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात आढळते म्हणून त्याला सुंदरबन नाव दिलंय. जगातल्या सर्वाधिक सुपीक प्रदेशापैकी एक आहे. त्याच्यानंतर हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे तर आहेत, सोबत आणखी एक वैशिष्ट्य आहे की इथं सगळ्यात मोठी खारफुटीची वन आहे. सगळ्यात मोठं खारफुटीच्या वनांचं क्षेत्र आहे हे. जगातलं सगळ्यात मोठं खारफुटीच्या वनांचं क्षेत्र आहे सुंदरबन. कांदळवन म्हणतो आपण त्याला, खारफुटीची वन असतील किंवा मँग्रोव्ज फॉरेस्ट म्हणतो आपण त्याला सुंदरबन. तिथे हे सुद्धा कधी विचारलं जाईल जगातलं सर्वात मोठं खारफुटीच्या वनांचं क्षेत्र कुठलं आहे? तर ते सुंदरबन असेल. जगातलं सर्वात मोठं खारफुटीच्या वनांचं क्षेत्र आहे सुंदरबन. मग परवानगी सुंदरबन वरती प्रश्न काय येऊ शकेल की ह्याला युनेस्कोनी जागतिक वारसास्थळाचा दर्जा कधी दिला? त्याला युनेस्कोनी 1987 मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलाय. रिसेंटली आणखी प्रश्न विचारण्यासाठी महत्वाचं का बरं की रिसेंट एक घडामोड झाली आणखी की 2019 मध्ये, कधी? रिसेंटली 2019 मध्ये सुंदरबनचा समावेश रामसार यादीत केला गेलाय. 2019 मध्ये सुंदरबनचा समावेश रामसार यादीत केला गेलाय म्हणून हे दोन तीन पॉईंट्स आहेत. हे दोन तीन पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरू शकतात. इवन तुम्हाला करंटच्याही दृष्टिकोनातून महत्वाचे ठरू शकतात. मग ह्या करंट सोबत आणखी हेही असं काहीतरी विचारते एमपीएससी. जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन, खारफुटीचं वन जगातलं सर्वात मोठं सुंदरबन, युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा 1987 मध्ये, 2019 मध्ये रामसार यादीमध्ये समावेश. चला पुढे जाऊयात. शेवटचं बघूयात. ब्रह्मपुत्रेचं मैदान, त्याला दुसरं नाव आहे आसामचं मैदान. ह्या ब्रह्मपुत्रेच्या मैदानामध्ये काय बघायचंय आपल्याला? इथं बघायचंय माजुली बेट. आपलं माजोरी नाही, माजुली बेट आहे.
माजुरी माणसं असतात. ह्या मैदानाची बेसिक काय आहे, इथं हे मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे की इथं नदीपात्रामध्ये बेटांची संख्या खूप मोठी आहे. नदीपात्रामध्ये बेटं बनण्याचं जे काही प्रमाण आहे इथं जास्ती आहे का, तर ह्या मैदानाची उंची समुद्रसपाटीपासून जास्ती नाहीये. नदीला असलेला पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामुळं मैदानी भागाची झीज गरज चालतात इथल्या नद्या. वेगवेगळ्या फाट्यांमध्ये साधारणतः इथून नदी जर जात असेल मध्ये काही अडथळा आला तर दोन फाटे फोडते आणि परत पुढे येऊन कुठेतरी मिळते आणि ह्या मधल्या भागामध्ये बेट निर्मिती होतं, नद्या नदीपात्रामध्ये बेट निर्मिती होतं. असंच ब्रह्मपुत्रा नदीचा एक खेरकुटिया म्हणून फाटा आहे. कुठला? खेरकुटिया. खेरकुटिया फाटा म्हणतो आपण त्याला. ह्या फाट्यांमुळे काय झालंय, ह्या नदीपात्रामध्ये माजुली बेटाची निर्मिती झाली आहे आसाममध्ये. माजुली बेटाचं क्षेत्र जर बघितलं तर 930 चौरस किलोमीटर. आत्ता नवीन पुण्यामध्ये 23 गावं समाविष्ट झालेत तर 520-530 चौरस किलोमीटर पुण्याचं क्षेत्र झालंय. तर त्याच्यापेक्षा आणखी कितीतरी मोठं आहे. 930 चौरस किलोमीटरचं इतकं प्रचंड मोठं माजुली बेट निर्माण झालंय. कुणी निर्माण केलंय? ब्रह्मपुत्रा नदीने. कुठला? खेरकुटिया फाटा येतो किंवा खेरकुटिया फाट्यामुळं हे बेट निर्माण झालंय. आणि भारतातलं म्हणतोय हे व्यवस्थित लक्षात ठेवा, इथं भारतातलं सर्वात मोठं नदीपात्रातलं बेट आहे. हे समुद्री बेट नाहीये, सागरी बेट नाहीये, नदीपात्रातलं बेट आहे सगळ्यात मोठं. कुठलं? भारतातलं. भारतातलं असेल तर जगातलं काय आहे? जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं आहे माजुली बेट म्हणून. जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं, भारतातलं पहिल्या क्रमांकाचं नदीपात्रातलं बेट. आणि जगातलं सर्वात मोठं नदीपात्रातलं बेट कुठलं आहे? मार्जो बेट म्हणून आहे. मार्जो बेट ब्राझीलमध्ये अमेझॉन नदीने तयार केलं. हे तुमच्या माहितीसाठी फक्त. माजुली बेटावरती आपल्याला कंबाईनपर्यंत प्रश्न येऊ शकतो. चला तिसरा भौगोलिक भाग घेऊयात, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. चला द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये एक 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 टप्प्याने टप्पे बाय स्टेप बाय स्टेप बघूयात. पहिलं काय बघायचं आहे? अरवली पर्वत. अरवली पर्वताबद्दल पहिली गोष्ट काय विचारली जाईल तुम्हाला? जगातल्या अतिप्राचीन पर्वतापैकी एक पर्वत आहे. तर कुठल्या प्रकारचा पर्वत आहे तो? वली पर्वताचा आहे. हा प्राचीन वली पर्वत आहे. ह्याला दुसरं आणखी अवशिष्ट पर्वत म्हणतात. अवशिष्ट पर्वत म्हणजे काय? पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस ह्याची निर्मिती झाली, अरवली पर्वताची निर्मिती. आणि त्या तेव्हापासून म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस तो तरुण अवस्थेमध्ये होता. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक कारकांनी त्याची झीज गेली आहे. अगोदर असं म्हटलं जातं की अरवली पर्वत हिमालयापेक्षाही उंच होता कधी काळी, करोडो वर्षापूर्वी. पण करोडो वर्षापासून ऊन वारा पाऊस सातत्याने त्याची झीज करत चालतात. आता फक्त 1500-1600-1700 मीटर मध्ये त्याच्या शिखरांची उंची राहिली आहे, म्हणजे पर्वतांचे फक्त अवशेष शिल्लक राहिलेत. म्हणून त्याला काय म्हणतात? अवशिष्ट पर्वत म्हणतात. पर्वत तर आहे, फक्त नावाला पर्वत आहे, पर्वताचे अवशेष शिल्लक राहिलेत म्हणून अवशिष्ट पर्वत. हा प्राचीन वली पर्वत आहे, तरुण वली पर्वत नाही. तरुण वली पर्वत कोण आहे? सध्या हिमालय आहे. हा प्राचीन वली पर्वत आहे. मग ह्याचा विस्तार बघा कुठे आहे ते. कुठे आहे अरवली पर्वत? राजस्थानमध्ये आहे. विस्तार दिल्लीपासून ते अहमदाबाद पर्यंत डायरेक्शन विचारली जाईल तुम्हाला, ईशान्य ते नैऋत्य ह्या डायरेक्शनमध्ये. ईशान्य ते नैऋत्यमध्ये अरवली पर्वताचा विस्तार आहे. एकूण जर लांबी बघितली 800 किलोमीटर. दुसरा प्रश्न आणखी विचारला जाण्यासारखा काय आहे तुम्हाला इथं, तर अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे? अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेत. 1722 मीटर. बघा पर्वत आहे पण सर्वात उंच शिखर 1722 आहे, म्हणजे पर्वत नावाला पर्वत आहे, फक्त पर्वताचे अवशेष शिल्लक आहेत. म्हणून अवशिष्ट पर्वत, प्राचीन वली पर्वत, ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट काय? सर्वात उंच शिखर कुठलं? अरवली पर्वतातलं गुरु शिखर. चल पुढे जाऊयात. माळवाचं पठार. माळवाचं पठार कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये जास्तीत जास्त ह्याचा भाग येतो. मध्य प्रदेश एरियातला जो काही भाग आहे तो मध्य प्रदेश ह्या राज्यामध्ये विस्तारलेला आहे. माळवाचं पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? माळवाचं पठार ह्या दुर्भूमीसाठी प्रसिद्ध आहे. त्यालाच आपण बिहड म्हणतो. चंबळ नदी. कुठली नदी आहे? चंबळ नदी. व्यवस्थित लक्षात ठेवा. भारतामध्ये प्रामुख्याने बिहळची निर्मिती नदी करणारी नदी कुठली आहे? चंबळ नदी. चंबळ नदी काय करते? ह्या माळवा पठारावरून वाहते. वाहत असताना ह्या पठाराची प्रचंड झीज करते. हा एरिया असा बनवला गेलाय की तो कुठल्याच कामाचा नाही. तो शेतीच्या कामाचा नाही, ना उद्योगधंद्याच्या कामाचा नाही, ना राहण्याच्या कामाचा नाही. एकदम नापीक जमीन झाली आहे. कशामुळं? चंबळ नदीने केलेल्या झीजमुळं. कुठं? माळवा पठारावरती. कशाची निर्मिती झाली आहे? बिहडची निर्मिती झाली आहे. हिंदी शब्द आहे बिहडची निर्मिती. चंबळ रिवाइन्स म्हणतो आपण त्याला. बिहडची निर्मिती झाली आहे. त्यालाच बॅडलँड टोपोग्राफी किंवा मराठीमध्ये दुर्भूमी असं म्हणतो. तुम्हाला विचारलं जाईल की कुठल्या पठारावरती बिहडची निर्मिती झाली आहे? माळवा पठारावरती. कुठली नदी आहे? चंबळ नदी आहे.
चला पुढे या. छोटा नागपूर पठार आणखी पठारावरचा प्रमुख भाग आहे. छोटा नागपूर पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? पहिली गोष्ट कशासाठी प्रसिद्ध आहे? खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? छोटा नागपूर पठार खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. सगळ्यात जास्ती भाग छोटा नागपूर पठार येतं कुठं? झारखंडमध्ये. ह्याच्यामध्ये काय प्रसिद्ध आहे? प्राचीन अशी गोंडवाना भूमीच्या काळातील कुठल्या कुठल्या प्रकारचा कोळसा आहे छोट्या नागपूर पठारावर? जास्तीत जास्त कोळसा हा गोंडवाना कालीन आहे. कुठला आहे? गोंडवाना कालीन उच्च प्रतीचा कोळशाचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे हा छोटा नागपूर पठार. इतर बरीच आणखी खनिज संपत्ती आहे. अब्रक असेल, लोह खनिज मोठ्या प्रमाणावर, बॉक्साईट मोठ्या प्रमाणावरती आढळतं. म्हणून ह्या पठाराला भारताच्या खनिज संपत्तीचं कोठार असं म्हणतात. प्रश्न इथं विचारला जाईल, खालील पैकी कुठल्या पठाराला भारताच्या खनिज संपत्तीचं कोठार म्हणतात? तर ते कोण आहे? छोटा नागपूर पठार. का बरं? प्रचंड मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. इथला जो काही कोळसा आहे तो गोंडवानाकालीन उच्च प्रतीचा दगडी कोळसा आहे. येते लक्षात? चला पुढे जाऊयात, आणखी दुसरा पाठ बघूयात. मेघालय पठार. मेघालय पठाराचं वैशिष्ट्य काय आहे? की मेघालय पठार, इथं डायग्राम आहे का बघूयात आपण. इथं इमेज. हा, हे जे काही दिसतंय आता आपण सध्या हा पठारी भाग म्हणतोय आपला. हा पठारी भाग म्हणतोय. इथला हा जो काही भाग आहे हा पठारी भाग आहे. बाकी सगळं मैदानी भाग म्हणून आपण ओळखतो, किनारपट्टीचा एरिया म्हणून होतो. आणि मेघालय तर इकडं आहे. मेघालय तर इकडं आहे. ज्यावेळेस हा भाग उत्तरेकडे सरकत होता, इथं पडलेल्या प्रेशरमुळे इथं फॉल्ट निर्माण झालाय. इथं एक मोठा खचदरीसारखा भाग निर्माण झालाय. आणि ह्या खचदरी म्हणजे हा भाग खाली खचला गेलाय. आणि हा भाग इकडून वेगळा झाला, हा भाग इकडं वेगळा झाला, आणि मध्ये इथं खचदरी निर्माण झाली. ह्या खचदरीमुळं हा जो काही भाग होता हा मूळ ह्याचाच भाग होता, पण ह्या खचदरीमुळं हा वेगळा झाला इकडं. परंतु इथले जे काही खडकांचे अवशेष बघितले ह्या मेघालय पठारावरचे, तर ह्या पठारी भूमीसारखेच अवशेष आहेत. म्हणून मेघालय पठार सुद्धा इकडं भारतीय पठाराचा भाग समजला जातो. पण हा जो काही मुख्य पठारी भाग आहे, ह्या मुख्य पठारी भागापासून मेघालय पठार वेगळं झालंय. तर ते कशामुळे वेगळं झालंय, कुठल्या गॅपमुळे वेगळं झालंय असं विचारलं जाईल तुम्हाला. तो गॅप आहे त्याला माल्डा खिंड म्हणा किंवा माल्डा गॅप म्हणा. जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला की मेघालय पठार मुख्य पठारापासून कशामुळे वेगळं झालंय, कुठल्या गॅपमुळे, कुठल्या खिंडीमुळे, तर तो माल्डा गॅप किंवा माल्डा खिंड असं म्हणा. माल्डा गॅप किंवा माल्डा खिंड. पठारी भागामध्ये जर बघितलं तुम्ही, मेघालय पठारामध्ये जर बघितलं, तर तुम्हाला परत प्रश्न एक विचारला जाईल. तिथं तीन डोंगर रांगा आहेत सिक्वेन्सनुसार. मेघालय पठारावरती तीन डोंगर रांगा आहेत. ह्या मेघालय पठारावरती तीन डोंगर रांगा आहेत. इथं एक आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊया. डोंगर रांगांचा क्रम पश्चिमेकडे, सर्वात पश्चिमेकडे गारो, त्याच्यानंतर खासी, त्याच्यानंतर जयंतिया. गारो, त्याच्यानंतर ही आहे खासी, आणि ही सर्वात पूर्वेकडची आहे जयंतिया. गारो, खासी, जयंतिया ह्या प्रमुख तीन टेकड्या आहेत. कुठं? मेघालय पठारावरती. तुम्हाला प्रश्न विचारला गेला, राज्यसेभेलाही विचारलाय, कंबाईनला एखादा सोपा प्रश्न विचारू शकतात की खालील पैकी कुठल्या डोंगर रांगा मेघालय पठारावरती आहेत, किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा वगैरे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊयात आपण. गारो मधली खासी आणि पूर्वेकडची जयंतिया ह्या तीन डोंगर रांगा आहेत. ह्या तीन डोंगर रांगामध्ये आणखी महत्वाची गोष्ट काय आहे? ही जी काही मधली डोंगर रांग आहे खासीवाली, गारो, खासी आणि जयंतिया, ही जी काही खासी टेकड्या आहेत, ह्या खासी टेकड्याच वरती एक महत्वाचा अंगी तिथं आहे. ह्या खासी टेकड्यावरती मोसिनराम आणि चेरापुजी. मोसिनराम म्हणजे सध्या जगात सर्वात जास्त पावसाचं ठिकाण मोसिनराम. अगोदर चेरापुजी होतं, आता मोसिनराम झालंय. ही दोन्ही ठिकाणं कुठे आहेत? मोसिनराम आणि चेरापुजी ह्या खासी टेकड्यामध्ये आहेत. कुठे आहेत? ह्या खासी टेकड्यांमध्ये आहेत. म्हणजे गारो, खासी, जयंतिया ही जी मधली टेकडी आहे तिथं ही दोन ठिकाणं आहेत. ह्या तीन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा मेघालय पठाराच्या बाबतीत. त्याच्यानंतर येतो विंध्य पर्वत, ज्याला आपण विंध्यांचल म्हणतो. इथं सुद्धा प्रश्न काय विचारले जाऊ बघा. भारतातल्या सात पर्वत प्रणाली आहेत. त्या सात पर्वत प्रणालीपैकी ही एक पर्वत प्रणाली आहे विंध्य पर्वत. भौगोलिकदृष्ट्या मी काय म्हणतोय, भौगोलिकदृष्ट्या उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं जे काही वर्गीकरण झालंय हे कशामुळे झालंय? ह्या विंध्य पर्वतामुळे झालंय. कशामुळे झालंय? विंध्य पर्वतामुळे. विस्तार कुठे बघा, 1100 किलोमीटर पूर्व पश्चिम दिशेमध्ये. 1100 किलोमीटर पूर्व पश्चिम दिशेमध्ये. लेक्चर बघताना मॅप सोबत ठेवा, मॅप बघा, कारण आपण खूप वेळ जाईल म्हणून आपण इथं प्रत्येक गोष्टींचे मॅप घेतले नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः मॅप बघत चला.
अकराशे किलोमीटर पूर्व पश्चिम दिशेमध्ये विचारलं. दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी, इथे एक प्रश्न विचारला जाईल तुम्हाला ह्या लाईनवरती, ही लाईन व्यवस्थित लक्षात ठेवा की भौगोलिकदृष्ट्या भारताचा उत्तर भारत आणि दक्षिण भारत हे वर्गीकरण खालीलपैकी कुठल्या पर्वतरांगेमुळे झालंय, तर विंध्य पर्वत असेल किंवा विंध्यांचल म्हणून आपण त्याला. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाईल विंध्य पर्वतातलं सर्वात उंच शिखर, सर्वात उंच शिखर कुठलं आहे, सद्भावना शिखर, हे व्यवस्थित लक्षात ठेवा नाव. सद्भावना शिखर कुठलं आहे, विंध्य पर्वतातलं सर्वात उंच शिखर सद्भावना शिखर, 752 मीटर इतकी उंची आहे त्याची. पुढचा भाग बघूयात, सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत, सातपुडा नावच सांगतंय, सात फोल्ड्स आहेत, सात ओळ्या आहेत, सात पुढे आहेत. ह्या सात डोंगर रंगांपासून बनलेला जो काही पर्वत आहे तो म्हणजे सातपुडा पर्वत आहे. विस्तार कुठे आहे, गुजरात हा थोडा महाराष्ट्राच्या जवळ आहे म्हणून एक दोन पॉईंट आपण ह्याचे जास्ती बघणार आहेत. विस्तार गुजरातमध्ये सुरू होतो, गुजरातमध्ये राजपिपाला डोंगर रांगात, त्या राजपिपाला डोंगर रांगांपासून गुजरातमध्ये सुरू होतो, त्याच्यानंतर महाराष्ट्रात येतो, मध्य प्रदेशात येतो, काही भाग छत्तीसगडमध्ये आहेत. चार राज्यांमध्ये विस्तार आहे. इथंही विस्तार परत पूर्व पश्चिम दिशेमध्येच आहे, 900 किलोमीटर पूर्व पश्चिम दिशेमध्ये 900 किलोमीटर. महत्वाचं काय बघा, इथं तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारला एकदा बरानपूर खिंडीवरती, बरानपूर खिंडीवर व्यवस्थित लक्ष द्या. खिंड म्हणजे काय आहे, खिंड म्हणजे जिथं पर्वतरांगांचा उतार उंची कमी होते, पर्वतरांगांची उंची कमी होते तो भाग म्हणजे खिंड झालाय. आता इथं बरानपूर खिंडीचा आणि सातपुडा पर्वताचा काय संबंध आहे, ह्या पर्वतरांगाच्या उंचीचं सातत्य मध्यभागी कमी झालंय. पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांगाच्या उंचीचं सातत्य मध्यभागी कमी झालंय आणि जो काही मधला भाग आहे त्याला आपण बरानपूरची खिंड म्हणतो, बरानपूरची खिंड म्हणतो. बरानपूरची खिंड आणि सातपुडा पर्वत प्रश्न विचारला गेला, एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांगेमुळे उत्तरेकडं नर्मदा नदीचं खोरं आणि दक्षिणेकडं तापी नदीचं खोरं वेगळं झालं, ह्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. सातपुडा पर्वत बघा, सातपुडा पर्वताच्या उत्तरेला नर्मदा नदी आहे आणि दक्षिणेला तापी नदी आहे, ह्या दोन नद्यांचं खोरं सातपुडा पर्वतामुळे वेगळं झालंय. दोन व्यवस्थित, आणखी एक पॉईंट महत्वाचा जिथं आणखी परत एमपीएससी प्रश्न विचारेल तुम्हाला, दोन गोष्टी आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा. सातपुडा पर्वतातलं पूर्ण सातपुडा पर्वत हा जो काही 900 किलोमीटर वाला आहे लांबीला, ह्या पूर्ण सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर धूपगड 1350 मीटर उंचीचं महादेव डोंगर रांगामध्ये, व्यवस्थित लक्षात ठेवा. पूर्ण सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर धूपगड 1350 मीटर आणि सातपुडा पर्वतातलं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आस्तंबा 1325 मीटर तोरणमाळ डोंगर रांगेमध्ये नंदुरबार जिल्हा. कुठं, आस्तंबा शिखर 1300, हे कुठलं आहे, धूपगड सर्व सातपुडामधलं. हे सातपुडाचा जो काही महाराष्ट्रातला विस्तार आहे त्या महाराष्ट्रातल्या विस्तारातलं सर्वात उंच शिखर आस्तंबा 1325 मीटर तोरणमाळ डोंगर रांगा नंदुरबार जिल्हा. ह्या दोन तीन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघूया तेलंगणाचा पठार कुठं, तेलंगणा राज्यामध्ये महाराष्ट्राच्या आग्नेय बाजूला तेलंगणाचा पठार आहे. तेलंगणाचा पठार प्रामुख्याने बनलंय अतिप्राचीन अशा ग्रॅनाईट अग्निजन्य खडकांपासून. ग्रॅनाईट कठीण आहे, अछिद्र आहे, ग्रॅनाइट कठीण आहे, अछिद्र आहे, पाणी लवकर झिरपत नाही खाली आहे. त्याच्यामुळं ग्रॅनाइट कसा आहे, कठीण व अछिद्र स्वरूपाचा आहे. खाली एका पर्टिक्युलर खोलीवरती जर ग्रॅनाइट असेल, पाणी वरून झिरपत असेल, एका पर्टिक्युलर लेवलला जाऊन थांबेल, त्याच्या खाली झिरपणारच नाहीये. म्हणून ह्या पठारावर इतर पठारांच्या तुलनेने तलावांची संख्या कशी आहे, तलावांची संख्या अधिक आहे, तलावांची संख्या अधिक आहे. म्हणून तेलंगणा पठाराला तलावांचं पठार असं म्हटलं जातं. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. खालीलपैकी कुठल्या पठाराला तलावांचा पठार म्हटलं जातं, तर ते तेलंगणा पठार. का, तर रचनाच तशी आहे की मुळामध्ये खाली जमिनीच्या खाली जर बऱ्याच खोलीवरती ग्रॅनाइट कठीण आणि अछिद्र खडक आहे म्हणून तलावांची संख्या जास्त आहे. पुढे जाऊयात पश्चिम घाट, आणखी महत्वाचा थोडासा प्रश्न. परत भारतामध्ये ज्या काही सात प्रमुख पर्वत प्रणाली आहेत त्या सात पैकी एक म्हणजे पश्चिम घाट, त्या सात पैकी एक म्हणजे पश्चिम घाट. त्या सात पर्वत प्रणाली कुठल्या, मी तुम्हाला मगापासून सांगतोय, सात, एक हिमालय, दुसरी अरवली, तिसरी विंध्य पर्वत, चौथी सातपुडा पर्वत, पाचवी पश्चिम घाट, सहावी पूर्व घाट आणि सातवी आहे नीलगिरी पर्वत. ह्या सात पर्वत प्रणाली आहेत. ह्या सात पर्वत प्रणाली व्यवस्थित लक्षात ठेवा. हिमालयानंतरच्या रांगेत, हिमालयानंतर भारतातली सर्वात मोठी पर्वतरांग आहे
हिमालयाच्या नंतर जर भारतामध्ये बघितलं 6 जर तुलना केली तर सर्वात मोठी पश्चिम घाट आहे. बघा विस्तार गुजरातपासून उत्तरेला गुजरातपासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला किती राज्यांमध्ये विस्तार आहे सह्याद्रीचा असा प्रश्न नक्की येऊ शकतो. तर गुजरात 1, महाराष्ट्र 2, गोवा 3, कर्नाटक 4, केरळ 5, तामिळनाडू 6. 6 राज्यांमध्ये राज्य विचारली. आणि जर तुम्हाला जर कधी केंद्रशासित प्रदेश विचारलंच कधी, दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमन हे एक केंद्रशासित प्रदेश आणि दुसरं पुद्दुचेरीचा भाग आहे केरळला लागून. काही केरळमध्ये काही पुद्दुचेरीचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पश्चिम घाटाचा विस्तार आहे. 6 राज्य 2 केंद्रशासित प्रदेश हे व्यवस्थित लक्षात ठेवा. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ह्या 6 राज्यांमध्ये सह्याद्रीचा विस्तार आहे. सह्याद्रीचं क्षेत्रफळ बघितलं आपल्याला, जर कधी अवघड प्रश्न आलाच आपल्याला एमपीएससीने फिरवून विचारलं की सह्याद्रीचं क्षेत्रफळ 1,60,000 चौरस किलोमीटर हे देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ 6% आहे. महत्वाचा प्रश्न. दुसरी गोष्ट इथं बघा, हा प्रश्न बघा. दक्षिण उत्तर लांबी गुजरातपासून जे कन्याकुमारीपर्यंत विस्तार आहे त्याची एकूण लांबी सह्याद्रीची किंवा पश्चिम घाटाची 1,600 किलोमीटर, सरासरी उंची 1,200 मीटर. पश्चिम घाटाची सरासरी उंची 1,200 मीटर, एकूण लांबी 1,600 किलोमीटर. दोन गोष्टी आणखी परत, मग उंची आणि रुंदी बघा. उंची कुठून कुठं कमी होत जाते, पश्चिम घाटाबद्दल बोलते आपण, 6 राज्यांमधला पश्चिम घाट उंची कुठून कुठं कमी होत जाते, उत्तरेकडून दक्षिणेकडे. का दक्षिणेकडं सह्याद्रीतली पश्चिम घाटातली सर्वात उंच शिखर आहेत. दोडा बेटा असेल, अन्नामलाई असेल, ही सगळी उंच शिखर आहेत. 2637 2695 मीटर उंचीची ही सगळी दक्षिणेकडे आहेत. म्हणजे उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते. आणि जर व्यवस्थित नकाशा बघितला सह्याद्रीचा तर सह्याद्रीची रुंदी सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडेच वाढत जाते, उत्तरेकडून दक्षिणेकडेच वाढत जाते. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. 1, 2, 3 हे पॉईंट कधीही तुम्हाला दिसू शकतात. आपण पश्चिम घाटाबद्दल बोलते, पूर्ण पश्चिम घाटाबद्दल. चला पुढे येऊयात. आणखी एक पश्चिम घाटाच्या एकदम दक्षिणेला आलात परत की निलगिरी पर्वत दिसेल तुम्हाला. इथं निलगिरी पर्वत दिसतोय तुम्हाला. हा भाग हा निलगिरी पर्वताचा भाग आहे. निलगिरी पर्वतावरती ही कधी प्रश्न येऊ शकतात. परत निलगिरी पर्वत भारतामध्ये असणाऱ्या 7 पर्वत प्रणाली आहेत, त्यांच्यापैकी एक आहे. 7 नावं मी आत्ताच सांगितली तुम्हाला. तामिळनाडूच्या पश्चिमेस ईशान्य नैऋत्य दिशेमध्ये, ईशान्य नैऋत्य दिशेमध्ये ह्या दिशेमध्ये विस्तार आहे ह्याचा निलगिरी पर्वताचा. तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल की निलगिरी पर्वताचा विस्तार खालीलपैकी कुठल्या राज्यात आहे किंवा नाही. 3 राज्य व्यवस्थित लक्षात ठेवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ह्या 3 राज्यांमध्ये निलगिरी पर्वताचा विस्तार आहे. पहिला प्रश्न आला तर इथं निलगिरी पर्वत आहे. सरासरी उंची 2400 मीटर आहे. पश्चिम घाटाची सरासरी उंची, पश्चिम घाटाची सरासरी उंची 1,200 मीटर. कधी कंपॅरिझन मध्ये जर स्टेटमेंट वाईज कधी प्रश्न आला तुम्हाला की सह्याद्रीपेक्षा निलगिरी पर्वताची सरासरी उंची जास्ती आहे, 100% जास्ती आहे. कारण बघा इथं सरासरी उंची निलगिरीची 2400 आहे, पश्चिम घाटाची 1,200 मीटर आहे. त्याच्यानंतर निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला पश्चिम घाटाची सलगता, ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेला ह्या लाईनवरती. निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला पश्चिम घाटाची सलगता एका खिंडीमुळे नष्ट झाली आहे. ती खिंड म्हणजे पालघाटची खिंड. प्रश्न येऊन गेला आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये एमपीएससीने प्रश्न काढून बघा, रिसेंटली 2018-19 प्रश्न येऊन गेला. ह्या प्रश्नामध्ये एमपीएससीने पश्चिम घाट हा शब्द वापरण्याऐवजी सह्याद्री शब्द वापरलाय. सह्याद्री, सह्याद्रीची सलगता खालीलपैकी कुठल्या खिंडीमुळे नष्ट झाली आहे आणि त्याचं उत्तर पालघाटची खिंड आहे. म्हणजे एमपीएससी प्रश्नामध्ये नाव सुद्धा बदलू शकते. पश्चिम घाटाला सह्याद्री, सह्याद्रीला पश्चिम घाट म्हणू शकते. हे सिद्ध होतं ह्याच्यावरनं. पश्चिम घाटाची सलगता कशामुळे नष्ट झाली आहे, पालघाटच्या खिंडीमुळे नष्ट झाली आहे. याच पालघाटच्या खिंडीमुळे निलगिरी पर्वत आणि अन्नामलाई डोंगर सुद्धा वेगळे झाले आहेत. त्याच्याबरोबर ही पालघाटची खिंड, पालघाटच्या खिंडीवरती एक प्रश्न येऊन गेला. दुसरा प्रश्न काय विचारेल एमपीएससी, कुठल्या राज्यामध्ये आहे पालघाटची खिंड, केरळमध्ये आहे. पालघाटच्या खिंडीलाच दुसरं नाव आहे आणखी एक. पालघाटच्या खिंडीला आपण पलक्कडची खिंड म्हणतो कारण केरळजवळ पलक्कड सिटी आहे आणि ह्या सिटीजवळ ही खिंड आहे. म्हणून पालघाटच्या खिंडीला पलक्कडची खिंड म्हणतात, केरळमध्ये आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता बघा निलगिरी पर्वतात आहेत, निलगिरी पर्वतात
निलगिरी पर्वतात इथं प्रश्न विचारला गेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेला, सिंपल साधा प्रश्न आहे, कंबाईनलाही रिपीट होऊ शकतो. निलगिरी पर्वतातच पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात. निलगिरी पर्वतात पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात. जुन्या स्टेट बोर्ड मध्ये बिलगिरी असं नाव आहे, पण आयोगाने उत्तर बदलून निलगिरीचं नाव दिलंय. निलगिरी पर्वतातच पूर्व घाट पश्चिम घाट एकत्र येतात. दुसरी गोष्ट, निलगिरी पर्वतात, आता पर्वत आहे म्हटल्यावर सर्वात उंच शिखर असणारच आहे कुठलं तरी, त्याचं नाव बघा कुठं आहे. निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर दोडा बेटा. निलगिरी पर्वतातलं आपण सह्याद्रीतलं म्हणत नाही, पश्चिम घाटातलं म्हणत नाही, आपण निलगिरी पर्वतात आहे. निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर दोडा बेटा 2637 मीटर उंचीचं. निलगिरी सह्याद्री पश्चिम घाट, पश्चिम घाटाच्या खाली निलगिरी, निलगिरी कशापासून परत पालघाटची खिंड, पालघाटच्या खिंडीला परत आणखी सह्याद्री आहे. जो पालघाटच्या खिंडीच्या खालचा सह्याद्री आहे त्याला आपण अन्नामलाई टेकड्या म्हणतो. पालघाटची खिंड संपली म्हणजे सह्याद्री, निलगिरी, निलगिरीनंतर पालघाटची खिंड, पालघाटच्या खिंडीनंतर परत सह्याद्री आहे, त्या सह्याद्रीला आपण अन्नामलाई टेकड्या म्हणतो. ह्या पालघाटच्या दक्षिणेला, पालघाट खिंडीच्या दक्षिणेला अन्नामलाई डोंगर पसरलेले आहेत. ह्या अन्नामलाई डोंगरामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा, इथं तुम्हाला कधीही प्रश्न विचारला जाईल. अन्नामलाई डोंगर रंगामध्ये एक शिखर आहे, अनैमुडी. कुठलं? अनैमुडी शिखर आहे. अनैमुडी शिखर 2695 मीटर उंचीचं आहे. आणि हे अनैमुडी शिखर पश्चिम घाटातलं, अनैमुडी शिखर पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर आहे. सर्वात उंच शिखर आहे म्हणजे इकडं कुठंतरी वर सह्याद्री आहे, निलगिरी पर्वत वगैरे, इथं तुमची पालघाटची खिंड आहे आणि ह्या अन्नामलाई टेकड्या आहेत. अन्नामलाई टेकड्यामध्ये अनैमुडी 2695 मीटर उंचीचं शिखर आहे, जे पश्चिम घाटातलं सर्वात उंच शिखर आहे. अनैमुडी आणि दोडा बेटामध्ये कन्फ्युजन करू नका. दोडा बेटा निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे, अनैमुडी सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर आहे. चला पूर्व घाटावरती येऊया, छोडक्यात बघूयात पूर्व घाट काय आहे. पश्चिम दक्षिण भारतीय पठाराची पूर्व सीमा निश्चित करणारी डोंगर रांग. उत्तरेला सुवर्णरेखा नदी आहे. नकाशामध्ये व्यवस्थित बघा, उत्तरेला सुवर्णरेखा नदीपासून दक्षिणेला तामिळनाडूच्या वैगई नदीपर्यंत भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर असा ओडिसा असेल. आणि पूर्व घाट म्हणतो आपण पंजाब, सॉरी पश्चिम बंगालचा समावेश येत नाही, तो सगळा त्रिभुज प्रदेशामध्ये जातो. इथं बघा ओडिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या चार राज्यांचा समावेश येतो ह्या पूर्व घाटामध्ये. पूर्व घाट पश्चिम घाटापेक्षा प्राचीन आहे, पश्चिम घाटापेक्षा जुना आहे. त्यामुळं प्राचीन असल्यामुळं मोठ्या प्रमाणात काय झालंय, खनन झालंय. नद्यांनी मोठ्या प्रमाणात खनन केलंय पूर्व घाटाचं. गोदावरी, महानदी, कृष्णा ह्या मोठ्या प्रमाणात ह्या नद्यांनी क्षरण केलंय आणि क्षरण केल्यामुळं पूर्व घाट अनियमित बनलाय. पश्चिम घाटापेक्षा पूर्व घाट अनियमित आहे. का? तर नद्यांनी मोठ्या प्रमाणात खनन आणि क्षरण केलंय, त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात तुटक तुटक आणि विलग आहे नद्यांनी केलेल्या क्षरण कार्यामुळं. वरील सर्व कारणामुळे पूर्व घाटाची उंची पश्चिम घाटापेक्षा कमी आहे. पूर्व घाटाची सरासरी उंची पश्चिम घाटापेक्षा कमी आहे. आपण पश्चिम घाटाची बघितली, सरासरी उंची 1200 मीटर होती, इथं सरासरी उंची बघा पूर्व घाटाची 900 मीटर आहे. त्याच्यानंतर प्रश्न काय येऊ शकतो तुम्हाला, इथं सर्वात उंच शिखर पूर्व घाटातलं महेंद्रगिरी. एमपीएससीने हेच उत्तर दिलंय. तुम्हाला नावं जरी वेगवेगळी दिसत असतील पुस्तकांमध्ये तर एमपीएससीचं उत्तर काढून बघा, महेंद्रगिरी हेच उत्तर आहे एमपीएससीचं की पूर्व घाटामध्ये सर्वात उंच शिखर कुठल्या डोंगर रांगामध्ये येते, मलया डोंगर म्हणून येते. ह्या मलया डोंगरामध्ये महेंद्रगिरी म्हणून शिखर आहे, 1501 मीटर उंचीचं सर्वात उंच शिखर आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदीनंतर तर पूर्व घाट खूप तुटक तुटक लहान लहान डोंगर रांगामध्ये विभागला गेलाय. कुठं? गोदावरी नदीनंतर आंध्र प्रदेशचा भागवाला सगळं, आंध्र प्रदेश नंतर आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या एरियामध्ये अनेक लहान लहान तुटक तुटक डोंगर रांगामध्ये विस्तारला गेला. ह्या डोंगर रांगांचा दुसरा प्रश्न तुम्हाला इथं येईल, ह्या डोंगर रांगांचा दक्षिण उत्तर क्रम लावा. कधी जर विचारला राज्यसेवेला, कंबाईनला वगैरे कुठेही विचारला जाऊ शकतो. मग कुठल्या कुठल्या डोंगर रांगा आहेत? पूर्व घाट गोदावरी नदीनंतर छोट्या छोट्या डोंगर रांगामध्ये विभागला गेला. ती डोंगर रांगांची नावं बघायची आहेत आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडं. एक पहिला कोंडापल्ली डोंगर आहेत, त्याच्यानंतर नल्लामल्ला डोंगर आहेत, पालकोंडा म्हणून आहेत, जावडी आणि शेवरा ही पाच नावं तुम्हाला. कोंडापल्ली, नल्लामल्ला, त्याच्यानंतर पालकोंडा, जावडी आणि शेवराय ही पाच नावं. परत आपली छोटीशी ट्रिक वापरा, जिथं नावं आले तिथं ट्रिक आलीच लगेच. शॉर्ट ट्रिक काय नाव आहे, कोण पालीजवळ शेजार करणार? कोण म्हणजे कोंडापल्ली, नल्लामल्ला, पालकोंडा, त्याच्यानंतर जवादी आणि शेवराय. हा इथं बघा
कोंडापल्ली को न कोंडापल्ली नल्ला मल्ला पालकोंडा जावडी आणि शेवराय जावडी आणि शेवराय ह्या पाच उत्तरेकडून ह्यांचा दक्षिणेकडं क्रम. त्याच्यानंतर परत तेच वाक्य निलगिरी पर्वतात पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात. त्याच्यानंतर बेसिक थोडंसं आणखी एक प्रमोशनचा भाग कंबाईन जवळ आली आहे. ज्यांना आणखी सुद्धा महाराष्ट्राच्या ह्याच्यावरती थोडासा विश्वास नाही, महाराष्ट्राच्या अभ्यासावरती की आपला अभ्यास परिपूर्ण झाला आहे नाही झाला आहे, अशा मुलांसाठी एक महाराष्ट्राचा भूगोल जवळपास 30 ते 31 लेक्चरची बॅच आहे ही. ह्या बॅचमध्ये व्हिडिओ तुम्हाला दोन वेळेस बघता येतील, सोबत ह्याच्या नोट्स आहेत, नोट्स तुम्हाला डाउनलोड करून तुमच्याकडे कायमस्वरूपी ठेवता येतील. ही एक बॅच आहे आणि ज्यांना वाटते बऱ्यापैकी चांगला अभ्यास झाला, एक फायनल टचची गरज आहे त्यांच्यासाठी, हे 9 तासांची एक मॅरेथॉन रिव्हिजन बॅच आहे. वन डे रिव्हिजन बॅच म्हणतो आपण त्याला. सलग 9 तास आपण 9 लेक्चर्स घेतलेत, 9 लेक्चर्समध्ये कंबाईनचा जवळपास सगळा सिलेबस आपण ह्याच्यामध्ये कव्हर केला. ही एक बॅच आहे. ह्या दोन बॅच तुम्ही कुठलीही तुम्हाला जी योग्य वाटते तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही बॅच एक सबस्क्राईब करू शकता. चला पुढे जाऊयात, चौथा भाग बघूयात. किनारी मैदानी प्रदेश, कुठला चौथा भाग? किनारी मैदानी प्रदेश. किनारी मैदानी प्रदेशामध्ये काय बघायचे की मग किनारपट्टी कुठं लाभली आहे, पश्चिम किनारपट्टी काय आहे, पूर्व किनारपट्टी काय आहे, पश्चिम किनारपट्टी काय आहे आणि पूर्व किनारपट्टी काय. चला सुरुवातीला बघूयात, किती घटक राज्यांना. पहिला प्रश्न असेल एमपीएससीचा कंबाईनसाठी की भारतातल्या किती राज्यांना किनारपट्टी लाभली. भारतातील असे 9 राज्य किंवा 9 राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहे. हा किनारपट्टी, मग किनारपट्टीची लांबीवरती आहे. 9 च्या नावावरती आपण परत जाऊयात, अगोदर बघूयात भारताच्या किनारपट्टीची लांबी बघूयात. बघा इथं प्रश्न व्यवस्थित बघा, तुम्हाला कुठली किनारपट्टी विचारली आहे. एक, भारताची जी काही मुख्य भूमी आहे, मुख्य भूमी म्हणजे गुजरात, गुजरात पासून केरळ, केरळ पासून परत पश्चिम बंगालवाला, हा जो काही एरिया आहे, हा द्वीपकल्पीय भाग आहे भारताचा, हा म्हणजे तुमचा मुख्य भूमीचा भाग आहे. ही मुख्य भूमीची किनारपट्टी आहे 6100 किलोमीटर, 6100 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर बेट समूह आहेत. मग अंदमान निकोबार आहेत इकडं अंदमान निकोबार आहेत, इकडं लक्षद्वीप बेटं आहेत. ही लक्षद्वीप बेटं आहेत. ह्या बेटांच्या किनारपट्टीची लांबी ती किती आहे? 1417 किलोमीटर आहे. मुख्य भूमी आणि बेट समूह ह्यांची जर एकूण लांबी बघितली तर 7517 किलोमीटर. तुम्हाला एकूण विचारली आहे का मुख्य भूमीची विचारली आहे का फक्त बेट समूहांची लांबी विचारली आहे हे लक्षात ठेवा. मुख्य भूमीची जर विचारली असेल तर 6100 किलोमीटर असेल आणि एकूण किनारपट्टीची लांबी विचारली असेल तर 7517 किलोमीटर, कधी कधी 7500 किलोमीटर असाही म्हणजे जवळजवळ ऑप्शन दिला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय बघायची आपल्याला, जे काही 9 राज्य आहेत आपण बघितलं इथं 9 राज्यांना किनार सागरी किनारा लाभलेला आहे. मग 9 राज्य कुठली आहेत? तर गुजरातपासून सुरुवात करूयात. एक जवळचा आहे आपल्याला आणि आपल्या जवळचा आहे म्हणून आपण जरा शेजाऱ्यांना प्रिफरन्स देतो. एक गुजरात, महाराष्ट्र, ह्या सिक्वेन्सवरती जाऊयात. ह्या सिक्वेन्स थोडासा लांबीनुसार हा सिक्वेन्स अरेंज केलेला आहे, ह्याच्यावरती नाही आहेत, पण आपला सिक्वेन्स 9 राज्यांचा बघा कसा असेल. एक गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 गोवा, 4 कर्नाटक, 5 केरळ, 6 तामिळनाडू, 7 आंध्र प्रदेश, 8 ओडिसा, 9 पश्चिम बंगाल. हा राज्यांचा क्रम असेल सगळा किनारपट्टी लाभलेला. लांबीनुसार साधारणतः हा क्रम असेल. एक सर्वाधिक जास्त किनारपट्टी लाभलेलं राज्य, प्रश्न परत विचारणारच आहे एमपीएससी तुम्हाला, तर गुजरात राज्याला सर्वाधिक जास्त किनारपट्टी लाभली आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात कमी किनारपट्टी कुठं लागली आहे, तर सर्वात कमी किनारपट्टी लाभलेली आहे गोवा राज्याला. हे नावं आहेत व्यवस्थित, ह्यांच्या लांबीमध्ये बऱ्याच जणांना काही कन्फ्युजन असेल, जास्ती आकड्यामध्ये जाऊ नका. 9 नावं लक्षात ठेवा राज्यांची, कुठेही कधी प्रश्न विचारला जाईल सर्वात जास्तवाले सर्वात कमीवाले, एवढंच व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. मग किनारपट्टीचे 2 भाग आहेत, एक पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी. पश्चिम किनारपट्टीवरती काय वैशिष्ट्य आहेत बेसिक बघूयात अगोदर. एक ही जी बाजू आहे गुजरातपासून, गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळवाली कन्याकुमारीपर्यंतची जी बाजू आहे ही पश्चिम किनारपट्टी म्हणून कन्सिडर करतो आपण. पश्चिम किनारपट्टी उत्तरेला कश्यचरणपासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत. तुम्हाला विचारलं जाईल सरळ सरळ महाराष्ट्र किनारपट्टी जर विचारते कधी जर विचारलं भारताची पश्चिम किनारपट्टी कशी आहे, भारताची पश्चिम किनारपट्टी परत रिया प्रकारची, कारण खाड्यांची निर्मिती झाली आहे किनारपट्टीला. महाराष्ट्राच्या किनारपट्टीमध्ये बघितलं आपण. त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टी कशी आहे, दंतूर प्रकाराची आहे. अशी सलग आहे का? अशी सलग नाही, अशी आतमध्ये कुठेतरी आत बाहेर आहे. म्हणून कशी आहे ही? दंतूर प्रकारची आहे.
महाराष्ट्राची आणि भारताची पश्चिम किनारपट्टी ह्या सारख्याच आहेत, रिया प्रकारची आणि दंतूर प्रकारची आहेत. मग कुठले कुठले राज्य येतात पश्चिम किनारपट्टीवरती? गुजरात येतो, महाराष्ट्र येतो, गोवा येतो, कर्नाटक आणि केरळ. दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमण हे केंद्रशासित प्रदेश असेल. आणि त्याच्यानंतर मग हे चार राज्य आहेत, हे सॉरी हे पाच राज्य आहेत. पाच मध्ये महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला एकच नाव आहे, हा प्रादेशिक भाग एकच आहे. आणि मग असे चार, गुजरात किनारपट्टी, महाराष्ट्र, गोवा, ज्याला आपण कोकण म्हणतो, कोकण किनारपट्टी असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल. दुसरा प्रश्न काय विचारला जाईल बघा, इथं तुम्हाला नावं विचारली जातील. जसं महाराष्ट्र आणि गोवा मिळून कुठली किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी म्हणतो आपण, मग तसं कर्नाटक किनारपट्टीला काही नाव आहे का आणि केरळ किनारपट्टीला काही नाव आहे का? ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. गुजरातला असं काही विशेष नाव नाही, पण महाराष्ट्र आणि गोवा मिळून कोकण किनारपट्टी आहे. जी कर्नाटक राज्याची किनारपट्टी आहे त्याला कर्नाटक किनारपट्टी किंवा कारवार किनारपट्टी म्हणतात, नाव लक्षात ठेवा, कारवार कर्नाटक, कारवार कर्नाटक. मग केरळची किनारपट्टी आहे, त्या केरळच्या किनारपट्टीला नाव विचारून झालंय, मलबार किनारपट्टी. केरळच्या किनारपट्टीलाच नाव काय आहे? मलबार किनारपट्टी. कर्नाटक कारवार, महाराष्ट्र गोवा कोकण, गुजरातला असं काही विशेष नाव नाहीये. चला विशेष आणखी काय बघायचं, जर विचारलाच प्रश्न कधी आपल्याला, तर ह्या केरळ किनारपट्टीवरती विचारला जाऊ शकतो. केरळ किनारपट्टीचे काही वैशिष्ट्य आहेत. केरळ किनारपट्टी मंगलोर ते कन्याकुमारी पर्यंतचा जो काही भाग आहे, मंगलोर म्हणजे जिथं कर्नाटक किनारपट्टी संपते, केरळ सुरू होते, मंगलोर ते कन्याकुमारी, ह्या किनारपट्टीचं, ही जी काही केरळ किंवा मलबारची किनारपट्टी आहे, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय? ह्या भागामध्ये असणारे खाजण, ज्याला आपण लगून्स म्हणतो, आणि बॅक वॉटर पश्चजल. खाजण म्हणजे काय आहे? साधारणतः इथं किनारपट्टीच्या भागावरती, एकदम किनारी भागावरती वाळूचे दांडे निर्माण होतात, असे असे वाळूचे दांडे निर्माण होतात, ज्याचं एक टोक समुद्राकडं असतं आणि दुसरं टोक जमिनीला किनारपट्टीच्या भागामध्ये लागलेलं असतं. अशा वाळूच्या दांड्यांमुळं काय होतं? समुद्राचं खारं पाणी आतमध्ये यायला लागतं ह्या भागामध्ये. आणि इथं किनारी भागामध्ये खाजण कुठं असतात? किनारपट्टीच्याच भागामध्ये तयार होतात. खाजण काय आहे? खाऱ्या पाण्याचं लांबट आकाराचं सरोवर आहे. खाजण म्हणजे काय आहे? ह्या वाळूच्या दांड्यांमुळं खारं पाणी आतमध्ये येऊन इथं जो काही तळ्यासारखा, सागरासारखा, सरोवरासारखा भाग निर्माण होतो तो म्हणजे खाजण असेल लांबट आकाराचा. केरळमध्ये तुम्हाला जर कधी विचारलं, वेम्बनाड म्हणून सरोवर आहे, हे वेम्बनाड सरोवर सर्वात मोठं कायल किंवा खाजण म्हणतो आपण त्याला, कायल किंवा खाजण, त्याला दुसराच नाव, खाजणला दुसरं नाव कायल म्हणतो आपण. कुठलं? वेम्बनाड सरोवर. त्याच्यानंतर असे जे काही खाजण किंवा कायल आहेत, एकमेकांना जर जोडले गेले इथं, एकमेकांना जोडले गेले इथं, एक इथं एक इथं एक असं जर जोडलं गेलं हे खाजण किंवा कायल, त्याच्यापासून काय निर्मिती होते? पश्चजलाची, बॅकवॉटर्सची निर्मिती होते सलग. आणि ह्या बॅकवॉटर्समधून काय केलं जातं? अंतर्गत जलवाहतूक केली जाते. अंतर्गत जलवाहतूक हे केरळ किनारपट्टीचं, मलबार किनारपट्टीचं वैशिष्ट्य आहे. खाजण कायल, त्याच्यानंतर पश्चजल, वेम्बनाड काय आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर पूर्व किनारपट्टीवरती या, पूर्व किनारपट्टीवरती नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. उत्तरेला सुवर्णरेखा नदी, इथून उत्तरेला सुवर्णरेखा नदी ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत ह्या पूर्व किनारपट्टीचे दोन भाग पडतात. कशामुळं? कृष्णा नदीमुळं. कृष्णा नदीमुळं दोन भाग पडतात. प्रादेशिक वर्गीकरण जर बघितलं आपण, सॉरी भौगोलिक वर्गीकरण जर बघितलं पूर्व किनारपट्टीचं, कृष्णा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे उत्तर सरकार किंवा उत्तर सिरकार म्हणतात. कृष्णा नदीमुळे दोन भाग पडतात भौगोलिक दृष्ट्या. पूर्व किनारपट्टीचे उत्तरेकडचा भाग उत्तर सरकार किंवा सिरकार, दक्षिणेकडचा भाग आहे तो कोरोमंडल किनारा आहे. कोरोमंडल किनारा, दक्षिणेकडे कोण असणार आहे? तामिळनाडू असणार आहे. मग तामिळनाडूलाच आपण कोरोमंडल किनारा म्हणतो. त्याच्यानंतर उत्तरेकडून जर दक्षिणेकडे आलात आपण, इथं नद्या जर बघितल्या, सुवर्णरेखा उत्तरेला, त्याच्यानंतर ब्राह्मणी, त्याच्यानंतर दामोदर नदी आहे, महानदी आहे, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी. नद्या व्यवस्थित लक्षात ठेवा. कधी तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे ह्यांच्या हे काय आहेत, हे नद्यांनी तयार केले त्रिभुज प्रदेश आहेत, ह्यांचा क्रम पण विचारला जाऊ शकेल. सुवर्णरेखा असेल, ब्राह्मणी असेल, दामोदर असेल, महानदी असेल, गोदावरी, कृष्णा, कावेरी, ह्या सिक्वेन्स मध्ये आहेत इथं, ह्या सिक्वेन्स मध्ये आहेत इथं. उत्तरेकडून दक्षिणेकडे ह्या नद्यांनी मोठे मोठे त्रिभुज प्रदेश निर्माण केले पूर्व किनारपट्टीवरती. ह्या पूर्व किनारपट्टीचं प्रादेशिक जर वर्गीकरण बघितलं, राज्यनिहाय वर्गीकरण बघितलं, तर ओडिसाची किनारपट्टी एकदम उत्तरेला, ओडिसाची किनारपट्टी ज्याला नाव फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, उत्कल किनारपट्टी म्हणतो आपण. ओडिसाच्या किनारपट्टीला काय नाव आहे? उत्कल किनारपट्टी. असं जर कधी प्रश्न आला की ओडिसाच्या किनारपट्टीला काय नाव आहे, तर उत्कल किनारपट्टी. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशची किनारपट्टी आहे, त्याला सरकार किनारा म्हणतो किंवा सिरकार म्हणतो आपण.
आंध्र प्रदेशवाला सरकार किंवा सिरकार, आणि त्याच्यानंतर तामिळनाडू किनारा असेल तर हे नाव लक्षात ठेवा, कोरोमंडल किनारपट्टी. केरळला मलबार किनारपट्टी, तामिळनाडूला कोरोमंडल किनारपट्टी. प्रश्न सिंपल विचारलाय, कोरोमंडल किनारपट्टीचा भाग भारताच्या कुठल्या किनारपट्टीवर आहे? पूर्व किनारपट्टीवर का पश्चिम किनारपट्टीवर? कोरोमंडल म्हणजे तामिळनाडू म्हणजे पूर्व किनारपट्टी असणार आहे. मलबार म्हणजे केरळ किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टीचा भाग असेल. हे नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ओरिसाबद्दल बघूयात व्यवस्थित. इथं प्रश्न विचारले गेलेत, ओरिसा किंवा उत्कल किनारपट्टी काय आहे? महानदी त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस वाळूच्या दांड्यामुळे प्रसिद्ध. इथं बघा, ह्या इथं ओडिसाच्या किनारपट्टीवरती काय निर्माण झालंय? मी मगाशी सांगितलं तुम्हाला, वाळूच्या दांड्यांमुळे इथलं सरोवर बघा, हे सरोवर दिसतं तुम्हाला इथं. मी जिथं रेड केलं तिथं व्हाईट कलरचा एक स्पॉट दिसतो इथं. तिथं बघा की महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेला काय निर्माण झालंय? वाळूच्या दांड्यामुळे प्रसिद्ध चिल्का सरोवर आहे. प्रसिद्ध चिल्का सरोवर आहे. ह्या चिल्का सरोवरावरती प्रश्न विचारला एकदा कंबाईनला, बघा पेपर काढून एकदा. चिल्का सरोवरावरती प्रश्न विचारलाय, बघा चिल्का सरोवराचं आणखी महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे बघा. आणखी किनारी प्रदेशातील भारतातलं सर्वात मोठं, किनारी प्रदेशातलं म्हणतोय, भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याच्यानंतर रामसार यादी, चिल्का सरोवरावरती एकदा प्रश्न विचारून झालाय आपला एमपीएससीचा. रामसार यादीमध्ये समाविष्ट होणारा भारतातला पहिला दलदलीचा पाणथळ प्रदेश आहे. रामसार यादीमध्ये जे काही पहिले पाणथळ प्रदेश समाविष्ट झाले भारतातले, त्याच्यामधला पहिला कोण आहे? चिल्का सरोवर. आणि युनेस्कोनी ह्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. चिल्का सरोवर ते प्रश्न विचारलाय, ही त्याच्याबद्दलच्या आणखी काही इतर डिटेल्स आहेत. त्याच्यानंतर बघा, आंध्र मैदान किंवा सिरकार मैदान, आंध्र मैदान किंवा सिरकार मैदान बघा. कुठे आंध्र मैदान? गोदावरी आणि कृष्णा नदींचा जो काही त्रिभुज प्रदेश आहे, गोदावरी ते कृष्णा नदीच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, त्याला आंध्र मैदान किंवा सिरकार मैदान म्हणतो. याच भागामध्ये कृष्णा आणि गोदावरी नदी दरम्यान इथंही प्रश्न येऊ शकतो. चिल्कावरती जर प्रश्न येऊ शकतो तर कोलेरूवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चिल्का खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, परंतु कोलेरू जे कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यानच्या भागामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये येतं, हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. कोलेरू गोड्या पाण्याचं सरोवर आहे, आंध्र प्रदेशमध्ये येतं आणि गोदावरी आणि कृष्णा नदीच्या दरम्यानचा भाग आहे कोलेरू आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर बघा, व्यवस्थित बघा, आणखी एक सरोवर आहे. आंध्र मैदान संपायला लागले आता आणि तामिळनाडू मैदान सुरू व्हायला लागले. आंध्र मैदान जिथं संपत आणि तामिळनाडू जिथं सुरू होतं, ह्या दोघांच्या सीमेवरती पुलिकत सरोवर आहे. पुलिकत सरोवर, एक चिल्का, दुसरं कोलेरू गोड्या पाण्याचं, चिल्का खाऱ्या पाण्याचं, आता पुलिकत सरोवर आहे. पुलिकत सरोवर हे परत काय आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कुठे हे? आंध्र मैदान आणि तामिळनाडू ह्या दोघांच्या बॉर्डरवरती. तिथं बघा, ह्या पुलिकतचं महत्व काय बघा. आणखी पुलिकत हे कसं तयार झालंय? परत वाळूचा दांडा निर्माण झालाय. ह्या वाळूच्या दांड्यामुळे सागराचं खारं पाणी एका बाजूनी आतमध्ये आलं आणि तिथं सरोवरला एक रचना निर्माण झाली. त्याला पुलिकत सरोवर नाव दिलंय. ह्या पुलिकत सरोवराच्या मुखाशी असणारा जो काही भूसंलग्न वाळूचा मोठा प्रचंड मोठा दांडा आहे, हा दांडा काय एवढा छोटा मोठा असेल का? किलोमीटरवरती आहे, किलोमीटरमध्ये. हा जो काही पुलिकत सरोवराच्या मुखाशी, जे पुलिकत सरोवर ज्या वाळूच्या दांड्यामुळे निर्माण झालंय, ह्या वाळूच्या दांड्यावरती, ह्या दांड्यामुळे बंगालच्या सागरापासून हे वेगळं झालंय आणि ह्या पुलिक, हे जे काही भूसंलग्न वाळूचा दांडा आहे, हे हा वाळूचा दांडा म्हणजे तुमचं श्रीहरी कोटा हे बेट आहे. हा वाळूचा दांडा म्हणजे, इथं जर तुम्ही इमेज बघितली, इथं बघा, हे पुलिकत सरोवर निर्माण झालं इथं आणि हा तुमचा वाळूचा दांडा आहे. इथं बघा, हा वाळूचा दांडा आहे, हा वाळूचा दांडा आहे आणि ह्या बाजूनी तरी खारं पाणी येतंय आणि ह्या बाजूनी खारं पाणी येतंय आणि इथं तुमचं पुलिकत सरोवर आहे. हे पुलिकत सरोवर कशामुळे निर्माण झालंय? ह्या वाळूच्या भूसंलग्न दांड्यामुळे निर्माण झालंय. इथं एक बेट लाईक स्ट्रक्चर निर्माण झालंय, बेट निर्माण झालंय आणि ह्या बेटाला नाव आहे श्रीहरिकोटा. काय नाव आहे? श्रीहरिकोटा. कुठं आहे श्रीहरिकोटा? बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्याच्यावरती प्रश्न विचारला गेला. कुठल्या सरोवराच्या मुखाशी? श्रीहरिकोटा हे इस्रोचं महत्वाचं ठिकाण आहे. पुलिकत सरोवराच्या, पुलिकत सरोवराजवळ आहे इथं. कुठं? पुलिकत सरोवराजवळ. इस्रोचं महत्वाचं ठिकाण आहे हे. कुठं आहे? श्रीहरिकोटा. त्याच्यानंतर सलग किनारा,
आणि विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश तर मगाशी सांगितले, सुवर्णरेखा असेल, महानदी असेल, त्याच्यानंतर गोदावरी, कृष्णा यांचे त्रिभुज प्रदेश, ह्या प्रदेशामुळे ह्या भागामध्ये पूर्व किनारपट्टीवरती उत्तम नैसर्गिक बंदरं नाही जशी पश्चिम किनारपट्टीवरती आहेत. त्याच्यानंतर शेवटचा भाग घेऊयात मित्रांनो, भारतीय बेटे. शेवटचा प्राकृतिक विभाग भारतीय बेटे. इथं सुद्धा कधीतरी प्रश्न विचारलाय म्हणून बेसिक बेसिक गोष्टीत आपण घेणार आहेत. बेट म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजूला पाणी असतं त्या बाजूला, त्या भागाला काय म्हणतो आपण? सागरी बेट म्हणतो. मग बेट कुठल्या प्रकारची? आपल्याकडे भारतामध्ये जर बघितलं सागरी बेटे कुठली आहेत, एक अरबी समुद्रातली आहेत, एक अरबी समुद्रातली आहेत ह्या बाजूला पश्चिम बाजूला आहेत, आणि जी पूर्व बाजूला आहेत ती अंदमान निकोबारवाली, ती अंदमान निकोबारवाली. अरबी समुद्रातली बेटे आणि बंगालच्या उपसागरातली बेटे. इथं अरबी समुद्रामध्ये म्हणजे लक्षद्वीप बेट समूह असेल, आणि बंगालच्या उपसागरातली बेटं म्हणजे अंदमान निकोबार असेल. अगोदर सुरुवातीला बघूयात बंगालच्या उपसागरातली बेटं म्हणजे अंदमान निकोबारकडे जाऊयात. अंदमान निकोबार, बंगालच्या उपसागरामध्ये कुठली बेट समूह आहेत? अंदमान निकोबार बेट समूह आहे. इथं जर बघितलं जर कधी तर एकूण हे जे काही छोटे 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 बेट्स आहेत इथं, ही किती आहेत त्यांची संख्या जर बघितली तर 572 बेट आहेत. हे अंदमान निकोबार मध्ये एकूण बेटं किती आहेत? बेटांची संख्या 572 आहे. अंदमान आणि निकोबार दोन भाग पडतात ह्या बेटांचे. उत्तरेकडचा जो काही भाग आहे, उत्तरेकडचा जो काही भाग आहे तो अंदमान, दक्षिणेकडचा जो काही भाग आहे तो निकोबार. हे अंदमान निकोबार कशामुळे वेगळे झालेत? हे दोन द्वीपसमूह 10 डिग्री उत्तर अक्षवृत्तामुळे वेगळे झालेत. किती? 10 डिग्री उत्तर अक्षवृत्त. म्हणजे इथं डायग्राम काढतो फक्त, वर अंदमान आणि निकोबार ह्या दोघांच्या मधून 10 डिग्री उत्तर अक्षवृत्त जातं. कुठलं? 10 डिग्री उत्तर अक्षवृत्त जातं. म्हणजेच एक सिंपल इमॅजिनरी लाईन आहे 10 डिग्री उत्तर अक्षवृत्त. तर अंदमान आणि निकोबार हे दोन द्वीपसमूह कशामुळे वेगळे झालेत जर कधी प्रश्न विचारला तर 10 डिग्री उत्तर अक्षवृत्तामुळं. त्यालाच आपण 10 डिग्री 10 डिग्री चॅनल असं पण म्हणतो. परत अंदमान आणि निकोबार असे दोन भाग पडले तर सुरुवातीला जर अंदमानकडे जाऊयात, मोठा भाग आहे थोडासा. अंदमान बेटांबद्दल माहिती घेऊयात. अंदमान बेटांचं परत विभाजन झालंय. परत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक मोठा अंदमान असेल आणि एक छोटा अंदमान असेल. मोठा अंदमान आणि छोटा अंदमान हा पूर्ण तुमचा अंदमान आहे. इथं तुमचा अंदमान निकोबार बेट आहेत. इथं अंदमानचं विभाजन झालंय. वरचा जो काही भाग आहे तो मोठा अंदमान आणि हा छोटा अंदमान इथं. मग हे जे काही मोठा अंदमान आणि छोटा अंदमान कशामुळं भाग झालेत? परत 11 डिग्री उत्तर अक्षवृत्तामुळं. 11 डिग्री उत्तर अक्षवृत्तामुळं, ज्याला आपण डंकन, सॉरी 11 डिग्री चॅनल असंही म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? 11 डिग्री उत्तर अक्षवृत्त किंवा 11 डिग्री चॅनल असे म्हणतो. त्याला डंकन पास असंही नाव आहे. त्याला डंकन पास, 11 डिग्री चॅनल, 11 डिग्री उत्तर अक्षवृत्त किंवा डंकन पास, त्याला असंही 2-3 नाव आहेत. हेच विचारलं जाईल तुम्हाला. आणखी दुसरा प्रश्न काय विचारला जाईल की सर्वात उंच शिखर कुठलं अंदमान निकोबार मधलं? सॅडल शिखर, सॅडल पीक आहे 713 मीटर उंचीचं. हे अंदमान निकोबार मधलं सर्वात उंच शिखर आहे. हे फॅक्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, सॅडल शिखर. आणि हे कुठं आहे? उत्तर अंदमान मध्ये. इथं मोठ्या अंदमानच्याही परत उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, इथं तुमचा सॅडल पीक आहे ह्या बाजूला. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा फॅक्ट लक्षात ठेवा, एकदा प्रश्न विचारून झालाय परत विचारतील. इथं एक भारताचा एकमेव ज्वालामुखी आहे. भारताचा एकमेव ज्वालामुखी, बॅरेन ज्वालामुखी, सध्या काही दिवसापूर्वी, काही दिवसापूर्वी म्हणजे 2017 पूर्वी हा ज्वालामुखी, बॅरेन ज्वालामुखी मृत अवस्थेमध्ये घोषित होता, डेड होता, एक्स्टिंक्ट होता. कारण ह्याच्याकडे कुठलेही ज्वालामुखीचे अवशेष आता शिल्लक नव्हते, किंवा हा काही ह्याचा उद्रेक होईल असे कुठलेही सिम्प्टम्स नव्हते. पण 2017 मध्ये ह्या बॅरन ज्वालामुखी इथं आहे. बॅरन आयलँड हे इथं बॅरन ज्वालामुखी आहे. ह्या बॅरन बेटांवर तो धूर वगैरे निघायला लागला. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी जसे सिम्प्टम्स दिसायला लागतात तसे सिम्प्टम्स ह्या बॅरन ज्वालामुखीच्या तिथं दिसायला लागले. आणि 2017च्या अगोदर हा मृत ज्वालामुखीमध्ये होता, एक्स्टिंक्ट मध्ये होता. 2017 नंतर ह्याचं वर्गीकरण जागृत ऍक्टिव्ह वोल्केनो मध्ये करण्यात गेला. कुठला? जर कधी प्रश्न विचारला बॅरन ज्वालामुखी कुठं आहे तर अंदमान निकोबार बेटावरती आहे. अंदमान निकोबार मध्येही प्रश्न विचारला आणखी तर अंदमान मध्ये आहे. आणि जर विचारलं हा मृत आहे का निद्रिस्त आहे
का ज्वलंत आहे का जागृत आहे, हा जागृत ज्वालामुखी आहे, ऍक्टिव्ह व्होल्केनो मध्ये येतो. चला पुढे जाऊयात. परत आणखी एक छोटीशी गोष्ट सांगतो, जी मुलं राज्यसेवा मेन्स करतायत किंवा येणाऱ्या काही काळांमध्ये ते मेन्सला अपियर होणार आहेत, जे राज्यसेवा पण करतात त्यांच्यासाठी राज्यसेवा भूगोलाची अत्यंत महत्वाची बॅच GS1 संपूर्ण भूगोल. GS1 संपूर्ण भूगोल ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक पॉईंट कव्हर केला आहे. जवळपास 80 ते 85 व्हिडिओची ही बॅच आहे. सोबत तुम्हाला प्रॉपर नोट्स आहेत. आयोगाने जो काही नवीन सिलेबस दिला 2020 मध्ये, त्याच्यामध्ये मानवी भूगोल असेल, त्याच्यामध्ये एरोस्पेस टेक्नॉलॉजी असेल, रिमोट सेन्सिंगचा वाढलेला भाग असेल, आर्थिक भूगोलाचे नवीन काही घटक असतील, सगळ्यांनी सगळ्या घटकवरती सिक्वेन्स वाईज लेक्चर आपण या बॅचमध्ये केले आहेत. ज्यांना ज्यांना राज्यसेवा करायची आहे त्यांनी ही बॅच जरूर करा, कारण भूगोलामध्ये तुम्हाला 60 पैकी 50+ मार्क देणारी ही बॅच आहे. 60 पैकी 50+ मार्क्स देणारी ही बॅच आहे, गॅरंटी आहे आपली ह्या गोष्टीची. चला त्याच्यानंतर अंदमान झाल्यानंतर निकोबार बेट बघूयात. निकोबार बेटामध्ये 22 बेट आहेत, ज्याच्यावरती 10 वरती मनुष्य वस्ती आहे. आणि जर निकोबार बेटांची जर कधी तुम्हाला निर्मिती विचारली तर निकोबार बेटांची निर्मिती प्रवाळ कीटकापासून आहे, कोरल पॉलिप्स पासून आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. निकोबारमध्येही परत 3 निकोबार बेट आहेत. कार निकोबार वेगवेगळी नावं आहेत, छोटा निकोबार, ग्रेट निकोबार. म्हणजे कार, छोटा आणि ग्रेट निकोबार असं 3 डिव्हिजन केलं निकोबारचं. जर कधी विचारलंस तुम्हाला तर त्याच्यानंतर निकोबार बेटावरती माउंट धुलियर म्हणून सर्वोच्च शिखर आहे. निकोबार बेटावरचं माउंट आणि अंदमान निकोबारवरचं सॅडल शिखर. आणि फक्त जर निकोबारवरती विचारलं तर माउंट धुलियर म्हणून सर्वोच्च शिखर आहे. हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवा, हे दोन पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. भारताचं दक्षिणेकडचं टोक, सर्वात दक्षिणेकडचं टोक. दक्षिणेकडचं टोक म्हणजे वर अंदमान असेल, निकोबार त्याच्या खाली. निकोबारच्या ही सर्वात दक्षिणेकडचं कोण आहे, हा ग्रेट निकोबार. हा जो काही ग्रेट निकोबार आहे, ह्या ग्रेट निकोबारचंही दक्षिणेचं टोक म्हणजे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक असेल. त्याला काय नाव आहे, त्याला नाव आहे पिग्मिलियन पॉइंट किंवा इंदिरा पॉइंट. पिग्मिलियन भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कुठं असेल, निकोबारमध्ये. निकोबारमध्ये कुठं असेल, ग्रेट निकोबारमध्ये. हा जो शेवटचा दक्षिणेकडचा टोक आहे त्याला पिग्मिलियन पॉइंट किंवा इंदिरा पॉइंट असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर हा जो काही ग्रेट निकोबार आहे, ह्या ग्रेट निकोबारच्या इकडं इंडोनेशियाचं सुमात्रा बेट आहे. इथं भारत संपला, इथं ग्रेट निकोबार संपला. ग्रेट निकोबारचं सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हणजे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक. त्याच्यानंतर भारतानंतर इकडं कोण आहे, सुमात्रा बेट आहे इंडोनेशियावाली. हे निकोबार आणि हे सुमात्रा बेट, इकडं सुमात्रा बेट आहे तुमचं. हे जे काही सुमात्रा बेट आहे, हे सुमात्रा बेट आणि हे निकोबारचा भाग कशामुळे वेगळे झालेत, ग्रँड चॅनलमुळे वेगळे झालेत. कशामुळे, ग्रँड चॅनलमुळे. भारत इंडोनेशियापासून कुठल्या चॅनलमुळे वेगळा झालाय, तर ग्रँड चॅनलमुळे. असं कधीतरी बेसिक प्रश्न आला तर तुम्हाला. त्याच्यानंतर अरबी समुद्राकडची बेटं बघूयात. अरबी समुद्रामध्ये बेसिक कुठला लक्षद्वीप, इथं 2 ते 3 पॉईंट्स बघणं महत्वाचं आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. प्रामुख्याने ही बेटं कशी आहेत, ही प्रवाळ बेट आहेत, कोरल पॉलिप्समुळे बनलेली आहेत. ही प्रवाळ बेट आहेत, कोरल पॉलिप्स पासून बनलेली आहेत. 39 बेटं सुरुवातीला. आत्ता आपण त्यांना लक्षद्वीप म्हणतो, पण काही दिवस अगोदर, काही वर्ष अगोदर त्यांचं नाव वेगळं होतं. काय होतं, लॅकॅद्वीप, मिनिकाय आणि अमनदिवी असे 3 नावं एकत्र करून हे बेट ओळखली जायचे. लॅकॅद्वीप, मिनिकॉय आणि अमनदिवी ह्या नावाने ओळखली जायचं. परंतु काय झालं, 1 नोव्हेंबर 1973 नंतर ही 3 नावं काढण्यात आली आणि 1 नाव दिलं गेलं, लक्षद्वीप बेट. अगोदर काय होतं, लॅकॅद्वीप, मिनिकॉय, अमनदिवी. पण 1 नोव्हेंबर 1973 नंतर नाव काय देण्यात आलं, लक्षद्वीप या नावाने ओळखलं दिलं. प्रशासकीय राजधानी जर बघितली ह्यांची तर करावती. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं बेट जर कुठलं असेल ह्या बेट समूहामध्ये, हे मिनिकॉय सर्वात मोठं बेट आहे. हे मिनिकॉय सर्वात मोठं बेट आहे. तुम्हाला नावं तुमच्या नकाशामध्ये छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये दिसतील. बेसिक हा भारताचा सगळा आणि सगळा प्राकृतिक भूगोल होता. माझ्या दृष्टिकोनातून मला जेवढं जेवढं काही महत्वाचं वाटतं की कंबाईनला येऊ शकतं, कंबाईनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्राकृतिक भूगोलाचं बघत असताना बेसिक हेच फॅक्ट्स बघायचे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही ते बघू शकता. पण माझ्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात सर्वात महत्वाचं होतं. असेच आपण परत आणखी काही इतर टॉपिकवरती व्हिडिओज बनवणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला कुठले काही टॉपिक्स अवघड जात असतील, त्या टॉपिक्सवरती आपण व्हिडिओ बनवावं अशी तुमची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत थांबूयात, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.